चला, गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून एवरीवन, वेरी गुड आफ्टरनून। चला 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 चला, वेरी गुड आफ्टरनून एवरीवन। चलो, येस, वेरी गुड आफ्टरनून, वेरी गुड आफ्टरनून। चला बरं, आपल्याला खरं तर ह्या 3 वाजता घ्यायचं होतं लेक्चर, पण थोडेसे अनपेक्षित मीटिंग्स किंवा अनपेक्षित कामं येऊन जातात आणि मग आपल्याला आपला वेळ थोडासा मॉडिफाय करायला लागतो। इट्स फाईन, चालायचंच। चला लवकर। येस, हॅलो एव्हरीवन, व्हेरी गुड आफ्टरनून, शुभ दुपार। चला लवकर लवकर, आवाज येतोय का क्लिअरली मला सांगाल? हॅलो एव्हरीवन, गुड, आवाज येतोय आणि मी क्लिअर दिसतोय एवढं झालं तरी बस। आज आपल्याला RBI वर एक स्पेशल सेशन घ्यायचं आहे, हा ना? RBI स्पेशल सेशन असं म्हणलंय आपण, हे RBI स्पेशल सेशन घेऊयात। येस, गुड, थँक्यू संग्राम, थँक्यू। सो आपण असं बोललो होतो, आज आपण जे 11:30 जे लेक्चर घेतलं, संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे 30 एप्रिलला, त्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी आत्तापासून आपण काय नियोजन केलं पाहिजे, त्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करत होतो की आपल्याला काय काय करायचं आहे, बरोबर? तर मी तुम्हाला बोललो होतो की एक लेक्चर होणार आहे आपलं RBI वर, मॅरेथॉन लेक्चर टाईप, ज्याच्यामध्ये आपण 1.5 तासात RBI ची उत्क्रांती, RBI ची रचना, ह्या सगळ्या गोष्टी बघूयात, RBI च्या अंडर काय काय येतं, तर तेच आपल्याला बघायचं आहे ह्या लेक्चरमध्ये। तर येस, थँक्यू स्नेहल, थँक्यू व्हेरी मच। तर चला लवकर लवकर आपलं आपलं स्थान ग्रहण करा। म्हणजे आपल्याला लगेच सुरुवात करता येईल जोरात। तर ओके, चला आली आहेत मुलं। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अतिशय प्रामाणिकपणे संघर्ष करणाऱ्या, आपलं आपल्या राज्याचं भवितव्य उज्ज्वल बनवण्यासाठी दिवस रात्र धडपड करत राहणाऱ्या माझ्या सर्व लाडक्या भावी अधिकाऱ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत अनअकॅडमी ह्या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर। आपण मॅरेथॉन सेशन्स प्लॅन करतोय। मॅरेथॉन सेशन म्हणजे एक असं मोठं सेशन घ्यायचं 1.5-2 तासांचं, ज्याच्यामध्ये एक पूर्णचे पूर्ण घटक, एक टॉपिक जरी नाही कव्हर झालं तरी त्या टॉपिकमधला एक छोटासा कॉम्पोनंट पूर्ण कव्हर करता येईल, जेणेकरून हे असे लेक्चर्स आपल्याला आपल्या पुढं ज्या परीक्षा येणार आहेत, संयुक्त पूर्व परीक्षा असेल वगैरे, तर
तर त्या परीक्षांसाठी आपल्याला हा एक एक लेक्चर एकदम भरघोस डोस मिळेल मोठा. बरोबर, भर खतं जशी असतात ना, जोर खतं आणि भर खतं, तर हे जोर खत आहे. कमी क्वांटिटी, कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कंटेंट कव्हर करण्याचा प्रयत्न. तर त्या पद्धतीने आपल्याला हे लेक्चर बघायचं आहे. तर आजचा जो लेक्चर आहे तो आहे आरबीआय स्पेशल सेशन घेतोय आपण. आरबीआय स्पेशल सेशन मेनली आरबीआय वरचे आपण एक 3 सेशन प्लॅन केलेत मी. आज त्याच्यामध्ये आपण आरबीआय स्पेशल सेशनमध्ये आरबीआयची स्थापना कशी होत गेली, जगामध्ये मध्यवर्ती बँका कशा दिसतात आपल्याला, आणि भारतामध्ये मध्यवर्ती बँकेची उत्क्रांती कशी होत गेली हा भाग पहिला. दुसरं, आरबीआयच्या रचनेमध्ये मध्यवर्ती संचालकांचं मंडळ कसं असतं, ते काय काम करतं, आरबीआय गव्हर्नर काय करतात, आणि येस आरबीआय गव्हर्नर काय काम करतात आणि आरबीआयच्या अंडर कोणत्या कोणत्या संस्था येतात, अशा इतक्या गोष्टी आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायच्या. पुढचं जे लेक्चर असेल ते असेल आरबीआयकडे असणारी पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने. त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आरबीआयकडे असणारी पतनियंत्रणाची गुणात्मक साधने आणि अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा, म्हणजे आरबीआय हा टॉपिक पूर्ण कव्हर होऊन जाईल 3 लेक्चर्समध्ये. हे असे मॅरेथॉन लेक्चर्स घ्यायचे आहेत आपल्याला फास्टमध्ये. बरोबर, तर आरबीआय स्पेशल सेशन अर्थशास्त्र कव्हर करतो आहे आपण, हे माझं शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तसं तर, पण एकदा माहिती असावं म्हणून तरी आहे, माझ्या समाधानासाठी वाचून घ्या. हे 2015 सेक्शन ऑफिसर, 2012 STI प्लस व्हेरीफाईड एज्युकेटर आहे, UPSC मुख्य परीक्षा दिल्या, मुलाखत दिली, गटविकास अधिकारी पण झालो 2014, बऱ्याच गोष्टी आहेत. सर, इकॉनॉमिक्समध्ये आजचा जो आपला पॉईंट येतो आहे आरबीआयची इव्हॉल्युशन आणि रचना. इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती. आरबीआय स्थापनेपासून आजपर्यंत आपल्याला आरबीआयच्या रचनेमध्ये कसे कसे बदल होत गेलेले दिसतात, दॅट इज उत्क्रांती. आणि स्ट्रक्चर म्हणजे रचना. आरबीआयच्या अंडर किंवा आरबीआय अंतर्गत काम करणाऱ्या संस्था वेगवेगळ्या कशा आहेत, किंवा आरबीआयची मुख्य निर्णय घेणारी संस्था कोण आहे, कोण निर्णय घेतं, आरबीआयचा मुख्य व्यक्ती कोण आहे, आरबीआयच्या बॉडीमध्ये कोण कोण असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये बघायच्या. सो वन बाय वन सुरुवात करूया धुमधडाक्यात एकदम. बघा, सी मध्यवर्ती बँकेची गरज का असते सगळ्यात तर असं ना, काय हाऊस पडली होती देशांना सगळ्या मध्यवर्ती बँक स्थापन करायची, तर सी देश खूप मोठा असतो, देशामध्ये खूप साऱ्या व्यापारी बँका असतील, ह्या इतक्या साऱ्या व्यापारी बँकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला नियमित ठेवण्यासाठी, बरोबर रस्त्यावर ठेवण्यासाठी एक अशी बँक पाहिजे, एक अशी वित्तीय संस्था पाहिजे जी जगातल्या देशातल्या इतर सर्व बँकांवर लक्ष ठेवेल. बरोबर, देशात किती पैसा पाहिजे, देशात किती पैशाची गरज आहे, देशात किती पैसा छापायला पाहिजे, किती पैसा वितरित करायला पाहिजे, वस्तूंच्या किमती वाढत आहेत का कमी होत आहेत, वाढत असतील तर काय करावं, कमी होत असतील तर काय करावं, देशातल्या बँका बरोबर काम करतायत का, ह्या सगळ्या गोष्टींचं लक्ष देण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी देशात एक मध्यवर्ती बँक स्थापन करावी लागते. एक मध्यवर्ती बँक तो जरुरी आहे. बरोबर, मग ही गरज लक्षात घेऊन जगामध्ये पहिल्यांदा स्वीडन नावाचा एक देश आहे, मोठा देश आहे, नॉर्वे स्वीडन आपण ज्यांना स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज म्हणतो, तर स्वीडन नावाचा एक देश आहे, त्या स्वीडन देशाने जगात पहिल्यांदा एक मध्यवर्ती बँक स्थापन केली आणि त्या बँकेचं नाव आहे रिक्स बँक ऑफ स्वीडन. ही जगातील पहिली मध्यवर्ती बँक स्थापन झाली. बरोबर, ही जगातील पहिली मध्यवर्ती बँक स्थापन झाली. तर रिक्स बँक ऑफ स्वीडन ही जगातली पहिली मध्यवर्ती बँक आहे. पण जरी जगातली पहिली मध्यवर्ती बँक असली तरी सुद्धा ही बँक तितकी आयडियल नव्हती, एकदम आदर्श, की ह्या बँकेची रचना सर्व बँकांनी, सर्व देशांनी स्वीकारावी, सर्व देशांनी फॉलो करावं, असं नव्हतं. मग काय झालं, तर आपण ह्या बँकेची रचना जरी सर्वांनी स्वीकारली नसली तरी सुद्धा आपण काय केलं, तर जस्ट वन मिनिट, एकच मिनिट थांबा. तुम्हाला आहे ना थोडस मोठं दिसावं चित्र, एकच मिनिट फक्त वेळ घेतो मी तुमचं, पण आहे ना तुम्हाला थोड्याशा मोठ्या दिसतील स्लाइड्स, तसं करता येईल जरा. माझ्याकडनंच राहिलं खरं तर हे करायचं, मी आपल्या लेक्चरच्या गडबडीत विसरूनच गेलो.
एक 1.5 तासांचं लेक्चर असणार आहे आपलं, ज्याच्यामध्ये आपल्याला आरबीआयची उत्क्रांती, आरबीआयची रचना ह्या सगळ्याच गोष्टी कव्हर करता येतील. आणि आरबीआयच्या रचनेमध्ये मेनली आपल्याला मध्यवर्ती संचालकांचं मंडळ बघायचं आहे आणि गव्हर्नर बद्दल डिस्कशन करायचं आहे की गव्हर्नर काय असतात आणि काय करतात, गव्हर्नरची नेमणूक कशी केली जाते, आतापर्यंतचे महत्त्वपूर्ण गव्हर्नर्स कोण कोण आहेत, सगळ्याच गोष्टी आपल्याला कव्हर करता येतील आपल्या फ्लो मध्ये. आता बघा सिरीज, हा आता थोडस चांगला मोठा दिसेल स्लाइड, है ना. सो नाही, ते तर स्लाइड शो साठी आहे, पण मी जी इमेज पेस्ट केली होती ना, ती इमेज मी पूर्ण स्ट्रेच नव्हती केली म्हणून. बरं, जाऊ द्यात ती गोष्ट नंतर, आपण त्या टेक्निकल गोष्टींबद्दल नंतर बोलूयात. तर आपण असं म्हणलो की 1956-57 साली भारतामध्ये स्वीडनमध्ये एक रिक्स बँक ऑफ स्वीडन निर्माण झाली, ही जगातली पहिली मध्यवर्ती बँक आहे. हा प्रश्न ना खूप जुन्या परीक्षांमध्ये यायचा, आता अशा प्रश्नांची शक्यता कमी झाली आहे. पण अगेन आपण आयोगाला काही ग्रँटेड धरायचं नाही, आयोग कधीही कुठेही कसलेही प्रश्न विचारू शकतं. आपण नेहमी नेहमी सगळ्याचे सगळे पॉईंट्स जितके आपल्या डोळ्यासमोर येतील सगळेच कव्हर करायचे, काही विश्वास ठेवायचा नाही कोणावर. आपलं ब्रह्मदेव जरी म्हणले हे नका करू तरी पण थोडंफार करूनच जायचं, बरोबर. म्हणून 1656-57 मध्ये रिक्स बँक ऑफ स्वीडन ही जगातील पहिली मध्यवर्ती बँक स्थापन झाली. पण मग जगातल्या जगात ही बँक स्थापन जरी झाली ना, तरी ह्या बँकेची रचना तितकी आयडियल नव्हती, तितकी आदर्श. म्हणून जगात ह्या बँकेचं मॉडेल कोणी इतकं स्वीकारलं नाही, बरोबर. आपण जर येस एक्झॅक्टली संग्राम, अरे वा गोकर्ण, अरे ऑलवेज वेलकम, है ना. तुम्ही असंच अभ्यास करत राहा म्हणजे आपल्याला रिझल्ट यायला पाहिजे लवकर. सो ऑलवेज वेलकम. फक्त मी काय म्हणतोय, रिक्स बँक ऑफ स्वीडनची रचना तितकी आदर्श नव्हती, म्हणून जगात निर्माण झालेल्या बँकांनी ह्या बँकेची रचना नाही स्वीकारली, ह्या बँकेचं मॉडेल नाही स्वीकारलं. मग काय झालं, तर 1694 साली बँक ऑफ इंग्लंड ही ब्रिटनमधली मध्यवर्ती बँक स्थापन झाली. ब्रिटननी जगाला खूप साऱ्या संस्था दिलेल्या आहेत, बरोबर, इंग्लंडनी, आणि म्हणून त्या तशीच एक मध्यवर्ती बँक पण आहे. बँक ऑफ इंग्लंडची रचना ही बऱ्यापैकी स्टँडर्ड होती, विशिष्ट प्रतिमानावर, आपण म्हणूयात ना, विशिष्ट प्रमाणावर आधारित होती. आणि म्हणून आपण जे काही जगामध्ये मध्यवर्ती बँका स्थापन झाल्या 1694 नंतर, त्या सर्व बँकांनी बँक ऑफ इंग्लंडचीच रचना स्वीकारली, बरोबर. बघा, बँक ऑफ इंग्लंड स्थापन झाली आणि जगात यानंतर स्थापन झालेल्या बहुतेक मध्यवर्ती बँकांनी या बँकेचंच प्रतिमान स्वीकारलं. म्हणजे 1694 नंतर ज्या बँका स्थापन झाल्या ना जगात, त्या बँक ऑफ इंग्लंडचीच रचना स्वीकारली. येस. आणि म्हणून आपल्यासाठी बँक ऑफ इंग्लंड खूप महत्वाचं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपली जी मध्यवर्ती बँक आहे ना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ती स्वातंत्र्यापूर्वी स्थापन केली ब्रिटिशांनीच. पहिले गव्हर्नर सुद्धा ब्रिटिशच होते, ऑसबोर्न अर्कल स्मिथ. आणि म्हणून जर ब्रिटिशांची स्वतःची एक मध्यवर्ती बँक आहे बँक ऑफ इंग्लंड नावाची, आणि त्यांनी आपल्या देशामध्ये एक मध्यवर्ती बँक स्थापन केली, बँक ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तर खूप सारी शक्यता अशी आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँक ऑफ इंग्लंड सारखी असेल. तर ऑफकोर्स आहे, आपली आरबीआय सुद्धा बँक ऑफ इंग्लंडच्याच प्रतिमानावर आधारित आहे, मॉडेलवर, बरोबर. मग 1913 साली जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. अमेरिका देशाची स्वतःची मध्यवर्ती बँक स्थापन झाली, ज्याचं नाव आहे फेडरल रिझर्व्ह. आत्ता सध्याला न्यूजमध्ये पण आहे, परवा त्यांच्या मध्यवर्ती बँकेचे जे गव्हर्नर म्हणजे अध्यक्ष आहेत पॉवेल म्हणून, त्यांनी व्याजदर वाढवलं. आणि फक्त व्याजदर वाढवून गप्प बसले नाही, तर ते बोलले वरून की हे व्याजदर वाढवण्याचं सिलसिला अजून ऐसेही सुरू रहेगा. आणि म्हणून मार्केटनी, पूर्ण जगातल्या बाजारांनी इतका धसका घेतला की दणादण 3 दिवस झाले शेअर बाजार पडतातच आहेत खाली. इतकी मोठी अर्थव्यवस्था आहे फेडरल रिझर्व्ह किंवा अमेरिकेची अर्थव्यवस्था ही, इतकी अति मोठी अर्थव्यवस्था, त्यांनी शिंकलं जरी ना तरी सुद्धा आपल्याला सर्दी होऊन जाते, बरोबर. त्यांनी फक्त रिझर्व्ह बँक, त्या फेडरल रिझर्व्हनी व्याजदर वाढवलं पॉवेल सरांनी, आणि त्यांनी बोलले की हे काही एंड नाही आहे व्याजदर वाढवण्याचा, आयुष्यात तुम्हाला पुढे वाढवायचे आहेत की नाही, बोलावं कशाला ना. आत्ता लोक थोडीशी सुखाची चैन की सांस ले रे, लेने दो ना उनको. त्यांनी बोलून टाकलं
की हे असं अजून चालू राहणार आहे म्हणे, अजून तर आपण भरपूर हे झालंय, अजून तर आपण खूप घेणार आहेत, अजून खूप वेळा व्याजदर वाढवला जाईल, पूर्ण 2023 मध्ये व्याजदर वाढवला जाणार आहे. मग धनाधन धनाधन मार्केट कोसळले, कितीतरी लोकांची इन्व्हेस्टमेंट सुना बुक न झाला सगळं. आणि म्हणून फेडरल रिझर्व्ह खूप महत्वाची आहे. जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था अमेरिका, त्या अमेरिका देशाची मध्यवर्ती बँक आहे. म्हणून 1913 मध्ये ती झाली. मग येस येस, संग्राम त्याच्यावर नाही येणार, पण आत्ताची जी महागाई आहे ना, ज्या महागाईवर सगळ्या बँका व्याजदर वाढवतायत, फेडरल रिझर्व्ह, RBI, युरोपियन सेंट्रल बँक, ब्रिटनची मध्यवर्ती बँक, ह्या सगळ्या मध्यवर्ती बँका व्याजदर वाढवतायत, तर आत्ताची जी महागाई आहे ना, त्या महागाईवर प्रश्न येण्याची शक्यता असू शकते. त्या महागाईवर प्रश्न येऊ शकतो, कारण आत्ताची महागाई आहे ना ही पुरवठाजन्य महागाई आहे. उत्पादनाचा खर्च वाढतोय प्लस पुरवठा प्रॉब्लेमॅटिक आहे म्हणून महागाई झाली आहे. बरोबर. 1 एप्रिल 1935 ही तारीख आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. आपल्या देशाची मध्यवर्ती बँक, ज्याला आपण प्रेमानं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतो, ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन झाली 1 एप्रिल 1935 क्लिअर. ह्या इतके पॉईंट्स आपल्याला जगातल्या मध्यवर्ती बँकांच्या उत्क्रांतीमध्ये लक्षात ठेवायचे आहेत. आता पुढचा जो पॉईंट आहे ना, तो आहे आपल्या देशाची मध्यवर्ती बँक, त्या आपल्या देशाच्या मध्यवर्ती बँकेची रचना कशी झाली. त्यापूर्वी हे तुम्हाला माहिती आहे सगळं, अनअकॅडमी हे भारतातील सर्वात मोठं लर्निंग प्लॅटफॉर्म आहे MPSC साठीचं. भारतातले बेस्ट मार्गदर्शक आहेत इथं. तर ह्या सर्वांच्या मार्गदर्शनाचा फायदा करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ह्या सर्वांच्या मार्गदर्शनाचा फायदा होईल, उत्कृष्ट मार्गदर्शन मिळेल, तर लवकर लवकर रिझल्ट येतील आणि पोस्ट मिळेल आपल्याला जी पाहिजे ती. आता रिझर्व्ह बँकेची उत्क्रांती काय होते, एकदम सिंपल शब्दामध्ये. सर्वात अगोदर तुम्हाला 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट वाचला असेल तुम्ही इतिहासामध्ये. आपण काय म्हणतो, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनला वॉरेन हेस्टिंग्स. 1773 वॉरेन हेस्टिंग्स काय म्हणतो की आपण जनरल बँक इन बंगाल अँड बिहार नावाची एक मध्यवर्ती बँक स्थापन करावी. कारण 1757 प्लासीचं युद्ध, 1764 बक्सारचं युद्ध, त्याच्यानंतर बंगाल पूर्णच ब्रिटिशांच्या हातात आलं होतं. जर आपल्याला बंगालवर आपली सत्ता प्रस्थापित करायची आणि लॉंग टर्म ठेवायची आहे, तर आपण बंगालमध्ये एक मध्यवर्ती बँक स्थापन केली पाहिजे. ह्या स्वरूपात भारताच्या भूमीवर पहिल्यांदा मध्यवर्ती बँकेची संकल्पना वॉरेन हेस्टिंग्सनी मांडली. बरोबर. मध्यवर्ती बँक स्वरूपातील एक संस्था स्थापन करण्याची संकल्पना मांडली, त्यांनी नाव सुद्धा दिलं. पण आता त्यावेळी ब्रिटिशांचं पूर्ण साम्राज्य फक्त बंगालमध्येच होतं, म्हणून त्यांनी फक्त बंगाल आणि बिहारबद्दलच बोललं, तो दुसऱ्या संपूर्ण भारताबद्दल. नंतर मग आपला मुंबई प्रांत, नंतर दक्षिणेकडचा भारत, हे नंतर ब्रिटिशांच्या साम्राज्यात आलं आणि मग त्यांनी तिकडं पण त्याला पण आपल्या साम्राज्यात सामावून घेतलं. ह्यावेळेस तर फक्त बंगाल पुरतंच मर्यादित होता. मग 1773 नंतर आपण काही बोललो नाही, आपण म्हणजे ब्रिटिश काही बोलले नाही, कारण त्यांना वेळच मिळाला नाही. भारताची इतकी धनदौलत संपत्ती होती की ते लुटता लुटता त्यांना दिवस कमी पडले. फक्त भारताला लुटण्यामध्ये सगळेजण एकदम मशगूल होते, बिझी होते सगळेजण, कोणी भारताच्या विकासाकडे लक्ष नव्हतं दिलं ब्रिटिशांनी. मग 1913-14 हे वर्ष उजाडलं, वा किती दिवस झाले, जवळपास 140 वर्ष. 140 वर्षांनी ऑस्टिन चेंबरलिन यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक चेंबरलिन आयोग नेमला. भारतीय वित्त आणि चलनावरील शाही आयोग आहे, रॉयल कमिशन ऑन इंडियन फायनान्स अँड करन्सी. चेंबरलिन आयोगाने सांगितलं की भारतासाठी एक मध्यवर्ती बँक स्थापन करून द्यायला पाहिजे, आपल्याला आपली आर्थिक सत्ता टिकून ठेवायची आहे. तर शिफारस चांगली होती, पण लगेच पहिलं जागतिक महायुद्ध सुरू झालं. ब्रिटिश सगळेजण पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये बिझी झालं पूर्ण ब्रिटन. त्यांना काही भारताच्या विकासाकडे अगोदरही घेणं देणं नव्हतं, आत्ता तर वेळ पण नव्हता. म्हणून चेंबरलिन आयोगाच्या शिफारशीवर काही 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 सुद्धा कृती झाली नाही. 1921 काय झालं, पहिलं जागतिक महायुद्ध संपलं, लीग ऑफ नेशन्स नावाची आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन झाली. ते आंतरराष्ट्रीय इतिहासात तुम्ही वाचाल. पण आता ॲटलिस्ट काहीतरी करावं भारतामध्ये मध्यवर्ती बँकेच्या दिशेनं. म्हणून आपण काय केलं, पूर्वी 3 बँका होत्या. बँक ऑफ कलकत्ता 1806 स्थापन झाली, बँक ऑफ बॉम्बे 1840 स्थापन झाली, बँक ऑफ मद्रास 1843 स्थापन झाली. ह्या 3 बँका एकत्र केल्या 1921 आणि एकच बँक बनवली, इम्पेरियल बँक ऑफ इंडिया. 3 प्रेसिडेन्सी बँका म्हणजे बँक ऑफ
कलकत्ता, बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास ह्या तीन प्रांतांमधल्या तीन प्रेसिडेन्सी बँका, ह्या तीन प्रेसिडेन्सी बँकांचं एकत्रीकरण करून टाकलं आणि इम्पेरियल बँक ऑफ इंडिया ही एक बँक बनवली. आणि मग झालं असं की ह्या इम्पेरियल बँक ऑफ इंडियाला सांगितलं की एक काम करा बाळांनो, तुम्हीच मध्यवर्ती बँकेचं काम करा, जोपर्यंत मध्यवर्ती बँक बनत नाही तोपर्यंत. मग सुरू केलं ह्या बँकेने मध्यवर्ती बँकेचं काम सुरू करणं, इम्पेरियल बँक ऑफ इंडिया. हीच ती इम्पेरियल बँक ऑफ इंडिया आहे माहित आहे, यही आहे वो जी 1955 SBI बनली. ही इम्पेरियल बँक ऑफ इंडियाच 1 जुलै 1955 स्टेट बँक ऑफ इंडिया बनली, बरोबर. म्हणून इम्पेरियल बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी महत्वाची आहे. 1921 इम्पेरियल बँक ऑफ इंडिया बनली, हिला तात्पुरतं मध्यवर्ती बँकेचं काम करायला सांगितलं आपण. मग 1925-26 वर्ष उगवलं, महत्वाचं वर्ष. हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक हिल्टन यंग आयोग नेमला. आता ह्या हिल्टन यंग आयोगाने सांगितलं की तुम्ही एक भारतासाठी मध्यवर्ती बँक बनवूनच टाका ना, किती वेळा आम्ही यायचं त्याच कामासाठी, आणि म्हणून भारतासाठी एक मध्यवर्ती बँक स्थापनच करून टाका असं हिल्टन यंग आयोगाने सांगितलं. आणि ते सुद्धा त्यांनी नाव सुद्धा सुचवलं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या नावानं स्थापन करून टाका म्हणे. मग हिल्टन यंग आयोगाचं ऐकलं आपण, बरोबर. आणि हा श्रीकांत सोनू इकॉनॉमिक्सची सिरीज चालू आहे. मला एकदम वाटलं शक्तिकांत दास असं का दिसतंय, म्हणून शक्तिकांत दास आले काय, काही गॅरंटी नाही मुलांची. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या नावाने भारतासाठी एक मध्यवर्ती बँक स्थापन करायला पाहिजे असं हिल्टन यंग आयोगाने सांगितलं. मग आता सांगितलंय, किती वेळा सांगितलं, चेंबरलिन आयोगाने सांगितलं, आता हिल्टन यंग आयोग सांगतंय, ऐकावं लागेल की नाही. मग आता ऐकलं आपण, हिल्टन यंग आयोगामध्ये पुरुषोत्तमदास ठाकूरदास हे एक भारतीय व्यक्ती होते सदस्य म्हणून, हा एक पॉईंट महत्वाचा. मग हिल्टन यंग आयोगाच्या शिफारशीनुसार 1927 आपण केंद्रीय कायदे मंडळामध्ये एक RBI स्थापनेचं विधेयक मांडलं, बरोबर. RBI स्थापनेचं विधेयक मांडलं आपण हिल्टन यंग आयोगानुसार. हिल्टन यंग आयोगाची शिफारस होती 1927 आपण केंद्रीय कायदे मंडळात RBIच्या स्थापनेचं विधेयक मांडलं. पण त्या विधेयकावर इतका वादविवाद झाला, इतकी चर्चा झाली, फायनली ते विधेयक 7 वर्षांनी म्हणजे 6 मार्च 1934 पास झालं. 7 वर्ष त्या विधेयकावर चर्चा चालू आहेत, वादविवाद चालू आहेत, सुधारणा केली जाते, पुन्हा वादविवाद, पुन्हा काही सुधारणा, पुन्हा काही बदल. फायनली 6 मार्च 1934 हे विधेयक संमत झालं. त्याच दरम्यान मग राऊंड टेबल कॉन्फरन्सेस वगैरे त्या सगळ्या चालल्या होत्या, गोलमेज परिषदा, सायमन कमिशन येऊन गेलं. मग 6 मार्च 1934 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा संमत झाला, RBI कायदा संमत झालाय 6 मार्च 1934. आणि मग RBIच्या स्थापनेच्या फॉर्मॅलिटीज सुरू करण्यात आल्या. RBIची स्थापना झाली 1 एप्रिल 1935. पण ज्यावेळी RBIची स्थापना झाली ना 1 एप्रिल 1935, त्यावेळी RBIमध्ये खाजगी मालकी होती, खाजगी लोकांची मालकी होती बरं RBIमध्ये. जसं जेव्हा RBIची स्थापना झाली 1935 तेव्हा काय होतं, तर ब्रिटन हा एक भांडवलशाही देश आहे. भांडवलशाही देशामध्ये उत्पादनाची सगळी साधनं खाजगी लोकांच्या मालकीची ठेवली जातात, बरोबर. मेनली खाजगी मालकी असते भांडवलशाही देशामध्ये. मग ह्यांनी काय केलं, RBI स्थापन केली खरं 1 एप्रिल 1935, पण RBI जेव्हा स्थापन केली तेव्हा ती खाजगी मालकीची बँक बनवली. RBIचं भाग भांडवल होतं 5 कोटी रुपये. RBI स्थापनेसाठी 5 कोटी रुपये लागणार होते. मग ब्रिटिशांनी काय केलं, 100 रुपयांचे 5 लाख शेअर्स बनवले. एक एक शेअर म्हणजे एक एक कागद, बरोबर. 100 रुपयांचे 5 लाख शेअर्स बनवले आणि हे 5 लाख शेअर्स विकायला काढले तुम्हाला. मग तुमच्यापैकी काही जण 5,000 घेत आहेत, काही जण 10,000 घेत आहेत, काही जण 50,000 घेत आहेत, एखाद्याने 1 लाख घेतले असतील, काय माहिती आपल्याला. मग तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी घेतले एक 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 कागद, सगळे 5 लाख कागद विकली गेली. एक कागद मी 100 रुपयाला विकलाय. मग आता सगळी कागद 500 ह्याला विकले आपण, तर टोटल माझ्याकडं 5 लाख कागद होती, ती मी विकली 100 100 रुपयाला कसे, आणि म्हणून माझ्याकडं 5 कोटी रुपये जमा झाले.
हे शेअर्स म्हणजे मालकी हक्क असतो. 5 लाख शेअर्स म्हणजे आरबीआयचा 100% मालकी हक्क. म्हणजेच ह्या 5 लाख शेअर्सपैकी जर तुमच्यापैकी एखाद्याने 2.5 लाख शेअर्स घेतले तर तो आरबीआयचा 50% मालक होईल. 3 लाख शेअर्स घेतले असते तर तो 60% मालक होईल. म्हणजे त्याच्या इशाऱ्यावरच नाचणार आरबीआय. म्हणून आरबीआय जेव्हा स्थापन झाली ना तेव्हा ती खाजगी मालकीची बँक होती. अशी 5 लाख शेअर्स विकून 5 कोटी रुपये भांडवल जमा केलं आणि आरबीआयची स्थापना झाली. बरोबर. मग आता 1 एप्रिल 1935 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. पण आता 1947 आपण स्वतंत्र झालो. आता 1947 स्वतंत्र झाल्यानंतर असं लक्षात आलं की भारताची सर्वात मोठी बँक ही इज्जत का सवाल. आपल्या देशाची सर्वात मोठी बँक जी देशाच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवेल, देशाच्या अर्थव्यवस्थेला विशिष्ट दिशेनं घेऊन जाईल, सर्व बँकांवर लक्ष ठेवेल, कोणी नियम तोडले की फटके देईल, फटके म्हणजे आपल्या भाषेतले फटके, दंड लावेल, तर कोणी नियम तोडले तर त्याला लाईनवर आणेल, पनिशमेंट करेल, मग ही इतकी मोठी बँक खाजगी लोकांच्या मालकीची ठेवून कसं चालेल? नाहीच ठेवायला पाहिजे, बिलकुल नाही ठेवायला पाहिजे. आणि म्हणून स्वातंत्र्यानंतर शासनाने पहिली गोष्ट ठरवली की आपल्याला आरबीआयची मालकी पूर्णपणे आपल्या हातात घ्यायची. शासनाने ठरवलं. मग आता हे जे 5 लाख शेअर्स होते ना, हे 5 लाख शेअर्स हे तर तुमच्यासारख्या खाजगी लोकांकडे आहेत, पण शासनाला तर ही मालकी स्वतःच्या हातात घ्यायची. मग शासन काय करेल? शासनाने अगोदर तुम्हाला सांगितलं की चला बाळांनो, आपले तुमच्याकडचे जे शेअर्स आहेत आरबीआयचे ते आम्हाला देऊन टाका. पण तुम्ही लोक काय म्हणाल? नाही, आम्ही नाही विकणार, आम्ही का विकावं? बरोबर, तुम्ही ऐकणारच नाही, तुम्ही विकणार नाहीत. मग शासनाने काय केलं माहित आहे? तुम्ही तसेही ऐकणार नाहीत गपचूप गोमानं. आणि म्हणून शासनाने एक कायदाच करून टाकलं, आरबीआय सार्वजनिक मालकीकडे हस्तांतरण कायदा, आरबीआय ट्रान्सफर टू पब्लिक ओनरशिप ऍक्ट, आरबीआय ट्रान्सफर टू पब्लिक ओनरशिप ऍक्ट 1948 हा कायदा केला शासनाने. आरबीआय सार्वजनिक मालकीकडे हस्तांतरण कायदा हा कायदाच केला आपल्या भारत शासनाने. आणि ह्याच्यानुसार ज्या ज्या लोकांकडे आरबीआयचे शेअर्स होते त्यांनी ते शेअर्स शासनाला विकणं बंधनकारक केलं. मग आता ज्या ज्या लोकांकडे आरबीआयचे शेअर्स होते ना ते शेअर्स सगळे त्यांनी शासनाला विकून टाकले. सगळेचे 5 लाख शेअर्स, 5 लाखचे 5 लाख सगळे शेअर्स शासनाकडे आले. 5 लाख शेअर्स म्हणजे आरबीआयचा 100% मालकी हक्क होतं. हे सगळे 5 चे 5 लाख शेअर्स शासनाकडे आले म्हणून शासन आरबीआयचा 100% मालक बनलं. आणि मग 1 जानेवारी 1949 पासून कायदा 1948 आहे, बरं, कन्फ्युजन करायचं नाही. आरबीआय सार्वजनिक मालकीकडे हस्तांतरणाचा कायदा 1948 आहे, पण ह्या कायद्यानुसार 1 जानेवारी 1949 आरबीआय पूर्णपणे शासनाच्या मालकीची बँक बनली. आणि म्हणून 1 एप्रिल 1935 स्थापन झालेली आरबीआय ही खाजगी मालकीची बँक होती. आणि जी 1 जानेवारी 1949 पूर्णपणे शासनाच्या अंडर आली. आणि म्हणून आरबीआय 1 जानेवारी 1949 पासून पूर्णपणे शासनाच्या मालकीची बँक म्हणून काम करते. हे इतकं लक्षातच ठेवायचं, विसरायचं नाहीच कोणत्याच अँगलनी. बरोबर. मग पुढे काय केलं आपण? 1 जानेवारी 1949 रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयीकरण करण्यात आलं. राष्ट्रीयीकरण म्हणजे नॅशनलायझेशन. काय अर्थ होतो? एखादी खाजगी मालकीची संस्था आहे ती शासनाने पूर्णपणे खरेदी करणं, ह्याला आपण म्हणतो राष्ट्रीयीकरण किंवा खाजगीकरण. बरोबर. तर आरबीआयचं राष्ट्रीयीकरण केलं आपण आणि आरबीआय पूर्णपणे शासनाच्या मालकीची बँक बनली 1 जानेवारी 1949. सिम्पल, किती सोपं आहे, एकदम. ह्याच्यापेक्षा सोपं काही असू शकत नाही. ह्याच्यासाठी रिझर्व्ह बँक सार्वजनिक मालकीकडे हस्तांतरण कायदा 1948 करण्यात आलं. मुलं आहे ना, ह्या कायद्याचं वर्ष आणि हे वर्ष ह्याच्यामध्येच कन्फ्यूज होतात. रिझर्व्ह बँक सार्वजनिक मालकीकडे हस्तांतरणाचा जो कायदा आहे तो कायदा आहे 1948 आणि त्यानुसार आरबीआय शासनाच्या मालकीची बँक बनली 1 जानेवारी 1949. कायदा 48 आणि आरबीआय शासनाच्या मालकीची बँक बनली 1949. बरोबर. 1 वर्ष नंतर या कायद्यानुसार हे हस्तांतरण करण्यात आलं. हे लक्षात ठेवायचं, जेव्हा आरबीआय स्थापन झाली होती तेव्हा आपण 100-100 रुपयाचे 5 लाख शेअर्स बनवले.
100 100 रुपयाचे 5 लाख शेअर्स बनवले होते आपण, आणि अशा पद्धतीनं आरबीआयचं टोटल कॅपिटल आहे 5 कोटी रुपये. 100 100 रुपयाचे 5 लाख कागद विकून 5 कोटी रुपये जमा केले. आणि जेव्हा शासनाने 1948 कायदा केला त्यावेळी शासनाने हे 5 लाख कागद विकत घेतली लोकांकडून, आणि सगळ्याचे सगळे 100% मालकी हक्क शासनाकडे आलं. अशा पद्धतीने 1 जानेवारी 1949 आरबीआय पूर्णपणे शासनाच्या मालकीची बँक बनली. हे इतकं लक्षात ठेवायचं असंच ॲज इट इज. मग जायचं पुढं. हे तुम्हाला माहिती आहे आयकॉनिक सबस्क्रिप्शन. तुमच्यापैकी ज्यांना अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब करायचं असेल आयकॉनिकला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा, जास्त चांगलं राहतं. आणि मग पुढं काय झालं तर आरबीआयला आपण काय काम सांगितलं आहे की तुम्ही भारतातल्या सर्व व्यापारी बँकांवर लक्ष ठेवायचं. बरोबर, आरबीआयला मुख्य काम सांगितलं की तुम्ही भारतातल्या सर्व व्यापारी बँकांवर नियंत्रण ठेवायचं. कोणी पण मर्यादा ओलांडली, कोणी पण नियम तोडला की तुम्ही लगेच ॲक्शन घ्यायची त्याच्यावर. म्हणून आरबीआयला काम दिलं देशातल्या सर्व व्यापारी बँकांवर लक्ष ठेवायचं, कमर्शियल बँक्सवर. मग आता झालं असं की जर आरबीआय एखाद्या मध्यवर्ती बँकेला, एखाद्या व्यापारी बँकेला सांगेल की बाळ असं नको करू, हे चुकीचं आहे, तर ती व्यापारी बँक काय म्हणेल, जा घरी, तू तुझ्या घरी मोठे, आपण ऐकत नाही कोणाचंच. मग जर असंच चालू राहिलं तर आरबीआयचं कोणीच ऐकणार नाही. मग आपल्याला आरबीआयला पॉवर द्यायला पाहिजे होती. मग आपण आरबीआयला ती पॉवर देण्यासाठी 1949 एक कायदा केला, पुन्हा अजून एक कायदा. 10 मार्च 1949 आपण बँकिंग नियमन कायदा केला, यालाच प्रेमाच्या भाषेमध्ये बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट असं म्हटलं जातं. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949. आरबीआय सार्वजनिक मालकीकडे हस्तांतरणाचा कायदा 1948 आहे आणि बँकिंग नियमन कायदा 1949 आहे. बरोबर, दोन्ही कायदे महत्वाचे आहेत, कन्फ्युजन नको व्हायला पाहिजे. तर बँकिंग नियमन कायदा 1949 संमत करण्यात आला, आणि ह्या कायद्यानुसार रिझर्व्ह बँकेला व्यापारी बँकांना परवाने देणे, त्यांच्यावर नियमन व पर्यवेक्षण करणे हे अधिकार देण्यात आले. म्हणून कोणत्याही जर कोणत्याही संस्थेला जर बँक टाकायची ना भारतात, तर आरबीआयकडून लायसन्स घ्यावं लागतं. आपल्या शाखा जरी टाकायच्या आहेत नवीन, तरी आरबीआयकडून परवानगी घ्यावी लागते. बँकेचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर सुद्धा अपॉइंट करताना आरबीआय बँकेला इन्फॉर्म करावं लागतं, रिझर्व्ह बँकेला. रिझर्व्ह बँकेचं इतकं मोठ्या प्रमाणात नियंत्रण आहे व्यापारी बँकांवर, ते आवश्यक आहे. नाहीतर आपल्यासारख्या देशात मोठे मोठे फ्रॉड होतील आणि व्यापारी बँका लोकांचा पैसा घेऊन पळून जातील किंवा त्या लोकांच्या पैशाचं नुकसान करतील कितीतरी. म्हणून आपल्याला आपल्या देशात व्यापारी बँकांवर मोठं नियंत्रण असायला पाहिजे कोणाचं तरी. आपण आरबीआयचं ठेवलं. बरोबर कमल, तुम्ही आहे ना अनेक, तुम्ही यूट्यूबवर फक्त माझं नाव टाका रमेश रुणवाल म्हणून, मोठा खजाना आहे लेक्चर्सचा, तर माझे सगळेच लेक्चर्स तुम्हाला बघायला मिळतील यूट्यूबवर असलेले. फक्त माझं नाव टाका रमेश रुणवाल म्हणून, सगळेच लेक्चर्स दिसतील तुम्हाला. मग तुम्हाला जे पाहिजेत ते बघून घ्या, खूप सारे लेक्चर्स आहेत. भयानक भयानक मोठा खजाना असेल. हे झाले आरबीआयच्या उत्क्रांतीमधले कायदे, आणि म्हणून आरबीआयच्या उत्क्रांतीशी संबंधित कायदे कोणते कोणते, तीन तर लक्षातच ठेवायचे. पहिला आरबीआय कायदा 1934, दुसरा आरबीआय सार्वजनिक मालकीकडे हस्तांतरणाचा कायदा 1948, आणि तिसरा आरबीआयला बँकांवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार देण्यासाठी बँकिंग नियमन कायदा 1949. हे तीन कायदे तर लक्षातच ठेवायचे. थँक्यू राजश्री. बरोबर, तर हे झालं आरबीआयच्या उत्क्रांतीमधलं सगळं काही. आरबीआयच्या उत्क्रांतीमध्ये तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं. आता आरबीआयच्या इतिहासामध्ये ना एक थोडीशी विशेष गोष्ट आहे. जेव्हा हिल्टन यंग आयोग भारतामध्ये आलं होतं ना, त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही भारतासाठी सांगा मध्यवर्ती बँकेचं काहीतरी, तर हिल्टन यंग आयोगाने शिफारस केली होती की भारतासाठी मध्यवर्ती बँक असावी, आणि मग त्या शिफारशीनुसार आपण आरबीआय स्थापन केलं. ह्या हिल्टन यंग आयोग जेव्हा आपलं काम करत होतं, तेव्हा आपल्या बाबासाहेबांनी त्यांना, बाबासाहेबांचं एक, त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं बघा बाबासाहेबांचं, की द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. रुपयाची समस्या, त्याचा उगम आणि त्याच्यावरचं समाधान, हे पुस्तक लिहिलं होतं बाबासाहेबांनी. ह्या पुस्तकाची प्रत त्यांनी हिल्टन यंग आयोगाला दिली,
आणि असं मानलं जातं की हिल्टन यंग आयोगाने जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची रचना सांगितली, कामं सांगितली, तेव्हा त्यांनी ह्या पुस्तकात मध्यवर्ती बँकेची जी कामं आहेत, जी तत्व दिलेली बाबासाहेबांनी, त्यांचाच संदर्भ घेतलं असं मानलं जातं. बरोबर. तर या पुस्तकामध्ये मध्यवर्ती बँकेसाठी मार्गदर्शक तत्व आणि बँकेने काम कसं करावं हे बँकेची कार्यप्रणाली वर्णन केली आहे. तसेच हे पुस्तक हिल्टन यंग आयोग सादर केले. आंबेडकरांनी सुचवलेल्या मार्गदर्शक तत्वे आणि कार्यप्रणालीच्या आधारावरच आरबीआय स्थापन करण्यात आली असं मानलं जातं. आणि म्हणून हिल्टन यंग आयोगाला पुस्तक दिलं होतं बाबासाहेबांनी हे, आणि ह्या पुस्तकाच्या आधारावरच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची रचना झाल्याचं मानलं जातं. बरोबर. डन. हे एक इतिहासामधला एक छोटासा पॉईंट लक्षात राहू द्यावा बस. पुढं काय आपल्यासाठी? हा, हे ठीक आहे. आता काय झालं, जेव्हा आरबीआय स्थापन झाली ना 1935 साली, तेव्हा 1935 साली सुरुवातीला आरबीआयचं जे मध्यवर्ती कार्यालय ना, सेंट्रल ऑफिस, आरबीआयचं हेड ऑफिस जो आहे त्याला आपण म्हणतो आरबीआयचं मध्यवर्ती कार्यालय. जेव्हा आरबीआय स्थापन झाली 1935 साली, तेव्हा आरबीआयचं मध्यवर्ती कार्यालय, आरबीआयचं मध्यवर्ती कार्यालय कलकत्त्याला होतं. कारण कलकत्ता हे ब्रिटिशांचं पहिलं पॉवर सेंटर आहे. बरोबर. आणि म्हणून जेव्हा आरबीआय स्थापन झाली 1935 मध्ये, तेव्हा आरबीआयचं पहिलं मध्यवर्ती कार्यालय, सुरुवातीला जेव्हा आरबीआय स्थापन झाली तेव्हा आरबीआयचं पहिलं मध्यवर्ती कार्यालय त्यांनी कलकत्त्याला ठेवलं होतं ब्रिटिशांनी. 2 वर्ष आरबीआयचं मध्यवर्ती कार्यालय कलकत्त्याला राहिलं, आणि मग त्याच्यानंतर त्यांना लक्षात आलं की मुंबई खूप मोठं पॉवर सेंटर आहे, मुंबई आणि युरोपला जवळ पण आहे, आणि म्हणून त्यांनी 1937 मध्ये हे पॉवर सेंटर, हे मध्यवर्ती कार्यालय हलवलं आणि ते मुंबईला आणलं. आणि म्हणून आरबीआयचं पहिलं मध्यवर्ती कार्यालय कलकत्त्याला होतं 2 वर्ष, 1935 ते 1937, आणि त्याच्यानंतर 1937 साली आरबीआयचं मध्यवर्ती कार्यालय आलं मुंबईला, मध्यवर्ती कार्यालय मुंबईला स्थलांतरित. मुंबईला ट्रान्सफर करण्यात आलं आरबीआयचं मध्यवर्ती कार्यालय. सिंपल. येस सीमा. तर जेव्हा आरबीआय स्थापन झाली तेव्हा, हो येस मोनिका, तर जेव्हा आरबीआय स्थापन झाली तेव्हा आरबीआयचं सुरुवातीला मध्यवर्ती कार्यालय कलकत्त्याला, 2 वर्ष तिथं राहिलं, 1937 साली मुंबई आरबीआयचं मध्यवर्ती कार्यालय आलं मुंबईला, आणि त्यावेळेसपासून आजपर्यंत, म्हणजे 1937 सालापासून आजपर्यंत आरबीआयचं मध्यवर्ती कार्यालय मुंबईलाच आहे, आणि हे भविष्यात सुद्धाच मुंबईलाच राहील. कारण आरबीआयची बिल्डिंग बघितली असेल बघा तुम्ही मुंबईला, भली मोठी बिल्डिंग आहे, आता इतकी मोठी बिल्डिंग सोडून आरबीआय कुठं जाणार तर नाही. म्हणून पुढं पण असं आपण अपेक्षा ठेवू शकतो की आरबीआयचं मध्यवर्ती कार्यालय मुंबईलाच राहील. हे आहे आरबीआयच्या इतिहासाबद्दल. बरोबर. आरबीआयचं केंद्रीय कार्यालय सुरुवातीला कलकत्त्याला होतं, 1937 साली हे कार्यालय मुंबईला स्थलांतरित करण्यात आलं. आता आरबीआयनी दुसऱ्या देशांची मध्यवर्ती बँक म्हणून काम केल्याचे संदर्भ आहेत. आरबीआयनी दुसऱ्या देशांची मध्यवर्ती बँक म्हणून काम केल्याचा संदर्भ कसं? तर येस राजेश्री, बिलकुल बरोबर. हा, तर झालं असं, 1937 साली ब्रिटिशांनी म्यानमार नावाचा जो देश आहे ना, त्याला बर्मा असं पण म्हटलं जातं. म्यानमार हा देश पूर्वी भारताचाच एक भाग होता, मोठा भारत, मोठा देश होता, म्हणून तर त्याला आपण भारतीय उपखंड म्हणतो. प्रचंड मोठा देश होता, इकडं पाकिस्तानपासून इकडं म्यानमारपर्यंत. 1937 साली ब्रिटिशांनी भारतापासून म्यानमारला वेगळं केलं. बरोबर. पण आता त्यावेळेस भारताची मध्यवर्ती बँक स्थापन झाली होती 1935 मध्येच आरबीआय, म्यानमार 1937 मध्ये वेगळं झालं. आता हा प्रॉब्लेम झाला की म्यानमार जेव्हा वेगळं झालं तेव्हा म्यानमार म्हणलं की मग आता आम्ही काय करू, मध्यवर्ती बँक तर आमची मुंबईला आहे. मग ब्रिटिशांनी सांगितलं एक काम करा, जोपर्यंत आमचं राज्य आहे ना भारतावर तोपर्यंत आरबीआय म्यानमारची पण मध्यवर्ती बँक म्हणून काम करेल. मग 1937 साली म्यानमार हा नवीन देश निर्माण झाला, भारतातून बाहेर पडला, आणि 1937 पासून आरबीआयनी म्यानमार हे देशाची मध्यवर्ती बँक म्हणून सुद्धा काम केलं. मग
जसंच 1947 आलं, भारत स्वतंत्र होणार होता, आता ब्रिटिशांचं राज्य नाही, आणि मग त्यावेळी म्यानमारने स्वतःची त्यांची मध्यवर्ती बँक बनवली. म्हणजे 1937 पासून 1947 पर्यंत आरबीआयनी म्यानमार ह्या देशाची मध्यवर्ती बँक म्हणून सुद्धा काम केलं, बरोबर. म्हणून 1947 पर्यंत आरबीआयने म्यानमार देशासाठी मध्यवर्ती बँकेचे कार्य पार पाडले, 1937 पासून. आता हे झालं पहिलं. दुसरं, ऑगस्ट 1947 भारताची फाळणी झाली आणि भारताचा एक छोटासा असा तुकडा तुटून बाहेर पडला, ज्याला आपण पाकिस्तान ह्या नावाने संबोधतो. तर झालं असं की ऑगस्ट 1947 भारताची फाळणी झाली. त्याच्या अगोदर तर भारत आणि पाकिस्तान एकच देश होता. आपापल्याच वैरभावातून किंवा ब्रिटिशांनी ज्या वैरभावाची बीजं पेरली होती, त्या बीजा पेरण्याचा तो हे दिसतो आपल्याला. हा, येस माणिक. तर त्याचा परिणाम झाला, भारताची फाळणी झाली, पाकिस्तान वेगळं निघालं. मग आता पाकिस्तानला कुठं मध्यवर्ती बँक आहे स्वतःची? तर ब्रिटिशांनी सांगितल्याप्रमाणे आरबीआयनी पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून पण काम केलं. करार असा होता आपला की पाकिस्तान स्वतःची मध्यवर्ती बँक बनवण्याच्या दिशेनं काम करेल, आणि जोपर्यंत पाकिस्तानची मध्यवर्ती बँक स्थापन होत नाही तोपर्यंत आरबीआय पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून सुद्धा काम करेल. आणि ह्या करारानुसार मग आरबीआयनी जून 1948 पर्यंत पाकिस्तानची पण मध्यवर्ती बँक म्हणून काम केलं. जून 1948 पाकिस्तानची स्वतःची मध्यवर्ती बँक स्थापन झाली, ज्याला त्यांनी स्टेट बँक ऑफ पाकिस्तान असं नाव दिलं. तर आरबीआयनी भारताची मध्यवर्ती बँक म्हणून तर आजपर्यंतही काम करते, म्यानमारची मध्यवर्ती बँक म्हणून पण काम केलं, पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून पण काम केलं. ऑगस्ट 1947 ते जून 1948 पर्यंत आरबीआय पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून सुद्धा काम करत होते. मग जून 1948 त्यांनी आपली स्वतःची मध्यवर्ती बँक बनवली आरबीआय. मग आता फक्त भारताचीच मध्यवर्ती बँक म्हणून काम करते. सिंपल, बरोबर. तर हा झाला आरबीआयच्या स्थापनेचा इतिहास. डन. आता रिझर्व बँकेची कार्य. रिझर्व्ह बँकेची कार्य काय असतात? रिझर्व्ह बँकेची कार्य आहेत मौद्रिक धोरण राबवणे. हा जो टॉपिक आहे ना पूर्ण आरबीआय, आपण हे आजचं लेक्चर घेणार. ह्याच्यानंतर आपण रिझर्व्ह बँकेकडील पतनियंत्रणाची साधनं बघणार, संख्यात्मक गुणात्मक. मग आपल्याला अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा बघायचा आहे. हे सगळे पॉईंट्स म्हणजे मौद्रिक धोरण आहे. आरबीआय जे काही करते ते सगळं मौद्रिक धोरण आहे, आणि म्हणून आरबीआयचं सर्वात महत्वाचं काम आहे मौद्रिक धोरण राबवणे. मग मौद्रिक धोरण म्हणजे काय, हा पूर्ण टॉपिक म्हणजेच मौद्रिक धोरण है ना. ह्या पूर्ण टॉपिकमध्ये मौद्रिक धोरण समजायचं. अर्थव्यवस्थेत वित्तीय स्थिरता निर्माण करणे. वित्तीय स्थिरता हा शब्द खूप महत्वाचा आहे, खूप भारी आहे, आणि समजून घेण्यासाठी पण खूप आवश्यक आहे असं म्हणूयात. वित्तीय स्थिरता म्हणजे काय, आपल्या देशामध्ये जितका पैसा आवश्यक आहे ना अर्थव्यवस्थेची वाढ होण्यासाठी तितकाच पैसा असावा, बरोबर. आपल्या देशामध्ये वस्तू व सेवांच्या किमती जास्त कमी जास्त होऊ नयेत, म्हणजे पैसा आणि किमतींचा स्तर ते स्थिर राहावं, खूप चढ उतार होऊ नयेत, ह्याच्यासाठी आरबीआय कायम काम करत राहते. आणि आरबीआय जे काम करते त्याला आपण म्हणतो मौद्रिक धोरण, किंवा त्यालाच आपण म्हणतो वित्तीय स्थिरता निर्माण करणे, मेंटेनिंग फायनान्शियल स्टॅबिलिटी. मेंटेनिंग फायनान्शियल स्टेबिलिटी हा एक महत्वाचा पॉईंट आहे रिझर्व्ह बँकेच्या कार्यामध्ये. आणि हे फायनान्शियल स्टेबिलिटी शब्द एक आहे, पण अथांग सागरा इतका अर्थ होतो ह्या शब्दाचा, फायनान्शियल स्टेबिलिटीचा. प्रचंड मोठा शब्द आहे, प्रचंड मोठा अर्थ आहे त्या शब्दाचा. पण अर्थव्यवस्थेत वित्तीय स्थिरता निर्माण करणे किंवा फायनान्शियल स्टेबिलिटी निर्माण करणे, हे आरबीआयची दोनच कार्य आहेत तसं तर. पण आरबीआयची खूप सारी कार्य अजून पण आहेत. एकदा आपण संख्यात्मक आणि गुणात्मक साधनं बघितली की तुमच्या लक्षात येईल की आरबीआयची खूप सारी साधनं आपल्याला बघायची आहेत अजून, जसं शासनाची बँक म्हणून काम करणं, बँकांची बँक म्हणून काम करणं, चलनाचं प्रचालन करणं, सर्व बँकांसाठी अंतिम त्राता म्हणून काम करणं, त्या सगळे ती सगळी कामं आहेत अजून आरबीआयची. परकीय चलनाचं व्यवस्थापन करणं तर भयानक आहेत अजून, पण इथं आपण फक्त ट्रेलर बघतोय.
बरोबर. आरबीआयची जी प्रस्तावना आहे ना, आरबीआय कायदा आहे, त्या आरबीआय कायद्याची जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेमध्ये आरबीआयचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे. काय दिलं आहे आरबीआयचं उद्दिष्ट? आरबीआयच्या प्रस्तावनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे आरबीआयचं उद्दिष्ट काय, ऑब्जेक्टिव्ज काय आहेत आरबीआयचे, आरबीआयने काय काम, स्मित आणि योगिता ह्या ज्या ह्या ज्या नोट्स आहेत ना माझ्या, ह्या नोट्स माझ्या माझ्या टेलिग्राम चॅनलवर आहेत. ह्या नोट्स ज्या आहेत ना त्या माझ्या टेलिग्राम चॅनलवर आहेत, तर तुम्हाला तिथून डाउनलोड करून घेता येतील. किंवा ह्या नोट्सचं लवकरच नोट्स स्वरूपात एक पुस्तक पण येणार आहे. माझं जर क्लास आहे त्या क्लास नोट्स ह्या नावानेच पुस्तक येणार आहे, एक इकॉनॉमिक्स आणि त्याच्यानंतर भूगोलाचं येईल. तर ह्या नोट्स टेलिग्राम चॅनलवर आहेत. काही काही टॉपिकचे आहेत त्याच्यामध्ये आरबीआयचं आहे, बरोबर. अरे मोनिका ऑलवेज वेलकम ना, ऑलवेज वेलकम मॅडम. तर आरबीआयच्या प्रस्तावनेमध्ये आरबीआय कायदा जो आहे ना, त्या आरबीआय कायद्याची प्रस्तावना एक, त्या प्रस्तावनेमध्ये आरबीआयची काही कामं दिली आहेत, उद्दिष्ट, आरबीआयने काय काय करायचं ते काम करायला पाहिजे. नाही गरज ती स्क्रीनशॉट घ्यायची, है ना. तुम्हाला ह्या नोट्स आहेत ना डायरेक्टली, तुम्ही अभ्यास करत राहा, तुम्हाला सगळं रसद पुरवठा मी करतो, तुम्ही रडा फक्त बस, है ना. आरबीआयच्या प्रस्तावनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे आरबीआयचं उद्दिष्ट काय, तर पहिलं प्रत्येक पॉइंटचा अर्थ लक्षात घ्यायचा प्रयत्न करा. हे ना आरबीआयचं उद्दिष्ट, हे ट्रेलर आहे सगळं. हा टॉपिक जेव्हा होईल ना तेव्हा तुम्हाला कळेल ह्या प्रत्येक शब्दाचा अर्थ काय होतो, बरोबर. आरबीआयचं काम खूप मोठं आहे. आत्ता बघा आपल्या देशामध्ये खूप आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आहे. रशिया युक्रेन, अगोदर तर कोविडचे परिणाम होते, मग रशिया युक्रेन युद्ध झालं, ह्या सगळ्यांमुळं आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आहे खूप. मग ह्या आर्थिक अस्थिरतेमध्ये तुम्हाला कोण दिसतं कायम समोर? आरबीआयचे गव्हर्नर येतात दर 2 महिन्यांनी तुमच्या समोर, अर्थव्यवस्थेला मॅनेज करतायत. आणि म्हणून आरबीआयचं काम खूप महत्त्वाचं आहे. दर 2 महिन्यांनी मौद्रिक धोरण मांडतात आरबीआयमध्ये, है ना. बघा मग तर काय करायचं, पहिलं भारतामध्ये मौद्रिक स्थिरता निर्माण करण्यासाठी. मौद्रिक स्थिरता म्हणजे मॉनिटरी स्टॅबिलिटी, जितका पैसा आवश्यक आहे अर्थव्यवस्थेसाठी तितका पैसा असावा. म्हणून भारतामध्ये मौद्रिक स्थिरता साध्य करण्याच्या उद्देशाने बँक नोटांचं वितरण करणं, बरोबर. आरबीआय काय करते, आरबीआयचे 2 छापखाने आहेत, त्या 2 छापखान्यांमध्ये नोटा छापल्या जातात, त्या नोटा छापते आरबीआय भरपूर मोठ्या 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 किमतीच्या. प्लस शासनाचे पण 2 छापखाने आहेत आणि 4 टाकसाळी आहेत. टाकसाळी म्हणजे जिथं कॉइन्स बनतात. मग शासन कॉइन बनवतं आणि आरबीआयकडे आणून देतं, आरबीआय स्वतः आपल्या नोटा छापते, आणि मग शासनाकडून आणलेला पैसा आणि स्वतः छापलेला पैसा अर्थव्यवस्थेच्या गरजेनुसार अर्थव्यवस्थेमध्ये वाटला जातो आरबीआयद्वारे. आणि म्हणून आरबीआय अर्थव्यवस्थेमध्ये मौद्रिक स्थिरता स्थापन करण्यासाठी बँक नोटांचे वितरण करते आणि पर्याप्त राखीव निधी राखते. अर्थव्यवस्थेतला पैसा कमी झाला की आरबीआय लगेच अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा प्रवाह वाढवते. आणि जर अर्थव्यवस्थेमधला पैशाचा प्रवाह कमी झाला की आरबीआय लगेच पैसा काढून घेत सॉरी अर्थव्यवस्थेमधला पैसा कमी झाला तर अर्थव्यवस्थेतला प्रवाह वाढवते, आणि जर अर्थव्यवस्थेतला पैसा वाढला तर पैसा शोषण करून घेते. इट इज लाईक आपल्या शरीरामध्ये रक्त आवश्यक आहे, बरोबर. पण रक्त गरजेपेक्षा जास्त झालेलं पण चांगलं नाही, गरजेपेक्षा कमी झालेलं पण चांगलं नाही. पैसा हा अर्थव्यवस्थेचा रक्त आहे, ब्लड आहे. तो गरजेपेक्षा जास्त झालेला पण चांगला नाही, गरजेपेक्षा कमी झालेला पण चांगला नाही. मग एखाद्याच्या शरीरात रक्त कमी झालं तर काय केलं जातं? रक्त वाढण्याच्या गोळ्या दिल्या जातात. तरी नाही वाढलं तर रक्त चढवलं जातं. सेम तसं अर्थव्यवस्थेतला पैसा खूप कमी झाला तर पैसे वाढतील असे उपाय केले जातात. नाहीच वाढला तर आरबीआय स्वतःच पैसे टाकते. जर एखाद्याच्या शरीरातलं रक्त वाढलं तर काय केलं जातं? आपण रक्त काढतो, ब्लड डोनेट करायला सांगतो त्याला. तर सेम अर्थव्यवस्थेतला पैसा वाढला की पैसा काढून घेतं आरबीआय. हे एक काम आरबीआयचं खूप महत्त्वाचं. तर आरबीआय भारतामध्ये मौद्रिक स्थिरता साध्य करण्याच्या उद्देशाने बँक नोटांचं वितरण करते आणि पर्याप्त राखीव निधी राखते. गरजेच्या वेळी हा राखीव निधी वापरता येईल अर्थव्यवस्थेमध्ये पैसा सोडण्यासाठी. नंतर देशाच्या फायद्यासाठी चलन व्यवस्था आणि पतप्रणाली राबवणे. चलन व्यवस्था म्हणजे चलन छापणं आणि ते अर्थव्यवस्थेत वितरित करणं. चलन व्यवस्था ही ह्याच्यासाठी राबवलीच पाहिजे की देशाचं कल्याण व्हावं, देशाचं भलं व्हावं म्हणून. तर देशाच्या फायद्यासाठी चलन व्यवस्था आणि पतप्रणाली राबवणे. पतप्रणाली ह्या शब्दाला प्रेमाच्या भाषेत आपण म्हणतो क्रेडिट सिस्टीम.
कर्जाची देवाणघेवाण करणं, कर्जाची देवाणघेवाण म्हणजे पतप्रणाली. तर आपण पतप्रणाली आणि चलनव्यवस्था अशी राबवायची की आपल्या देशाचं भलं झालं पाहिजे, अर्थव्यवस्थेचं भलं झालं पाहिजे, देशाचा फायदा झाला पाहिजे. सबका मंगल हो, सबका कल्याण हो असं. बरोबर. तर देशाच्या फायद्यासाठी चलनव्यवस्था आणि पतप्रणाली राबवणे हे झाले दोन उद्दिष्ट. तिसरं, आजच्या काळात बघा, येस सांगतो, संग्राम अगोदर हे एवढं समजून घेऊ ना मित्र आपण. एवढं एकदा कळलं ना की मग मला पुढच्या गोष्टी सांगता येतील. काय होतं, अत्याधुनिक गुंतागुंतीच्या आजच्या काळामध्ये ना टेक्नॉलॉजी इतकी वाढली आहे, इतकी भयानक, की प्रॉब्लेम असा होतो की कसे फ्रॉड होतात. बघा, आजच्या काळात तुम्ही ऐकलं असेल, कोणीतरी अचानक कोणाला तरी गंडवतं, ऑनलाईन नेट बँकिंगचा वापर करता करता कोणाला तरी 2 लाखाचा चुना लागला, असे न्यूजपेपरमध्ये येत राहतात. न्यूज तुम्ही बघितलं असेल तर. कारण आजच्या काळातली अर्थव्यवस्था ना ही खूप ॲडव्हान्स झाली आहे, खूप कॉम्प्लिकेटेड झाली आहे. आजकालचे आव्हानंसुद्धा, अगोदर चेक चोरीला जायचे, आता तसे गुन्हे घडतच नाहीत, आता अकाउंटच चोरीला जातं पूर्णचे पूर्ण. अगोदरचे गुन्हे जे असायचे ना, अगोदरचे आव्हान जे असायचे 20-25 वर्षांपूर्वीचे, ते खूप छोटे असायचे. बरोबर. पण आज झालं आहे असं की आज खूप खूप मोठे चॅलेंजेस आहेत. अचानक कोणाचं तरी बँक अकाउंट हॅक होऊन जातं, पैसे सगळे ट्रान्सफर होऊन जातात, ह्यांना खूप कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि म्हणून अत्यधिक गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्था होत चालल्यात आजच्या काळात. आजच्या काळात आपली इकॉनॉमी खूप गुंतागुंतीची होत चालली. आत्ता बघा ना, तुमच्या फोनमध्ये गुगल पे असेल, फोनपे असेल, पेटीएम UPI असेल, तुमच्या बँकेचा UPI असेल, इतके सारे ॲप आहेत. तुमच्या अकाउंटमधून पैसे काढून घेण्यासाठी इतके सारे ॲप आहेत. त्या एका जरी ॲपला कोणी हॅक केलं ना, तर अकाउंट लीक झालेल्या टँकसारखं खाली होऊन जाईल, रिकामं, कळणारसुद्धा नाही कुठे गेले पैसे इतकं. कारण खूप खूप जास्त लोक आजकाल ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स करायला लागले आहेत. NEFT, RTGS, कुठेही स्कॅन कर, पैसे पाठव, इतकं इझी झालं आहे ट्रान्झॅक्शन करणं. मध्यंतरी काय झालं, एक महान व्यक्ती होता, पण त्याला माहितीच नाही आपण किती महान आहेत ते, आपली महानता माहितीच नाही त्याला. त्यांनी काय केलं, त्यांनी काहीतरी ऑनलाईन आमचे व्यवहार चालले होते, माझ्या लक्षात आला हा फ्रॉड आहे. मग तो म्हणला की एक काम करिए सर, मैं आपको ऑनलाईन पैसे भेज देता हूँ और मेरा असिस्टंट आएगा, मेरा कामवाला बंदा आएगा और वो आपसे सामान लेके जाएगा. म्हटलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि मग तो म्हणला आपको आपके UPI मेसेज पे, आपको मी आपलं पेटीएम माझं कॉन्ट्रॅक्ट ह्याचाच वापरतो, कोऑर्डिनेटरचं, मी काही स्वतः जास्त पेटीएम गुगल पे वापरतच नाही. तर झालं असं की मी माझ्या कोऑर्डिनेटरचं ते UPI वापरतो. तो काय म्हणला मला की मैं आपकी UPI ID पे अब एक मेसेज आ जाएगा, वो बस ॲक्सेप्ट करो, मतलब मेरे अकाउंट से आपके अकाउंट में पैसे आ जाएंगे. अरे, मी म्हणलं ह्याला माहितीच नाही, समोर पप्पा बोलतायत म्हणून समोरून. मग तो मी त्याला नो प्रॉब्लेम येऊ द्या म्हणलं मेसेज. ही लोकं कसं करतात माहिती, तुमच्यापैकी काही जणांना अनुभव आला असेल, जर आपल्या ॲपमध्ये जर असा मेसेज आला ना ॲक्सेप्ट आणि कॅन्सल करण्याचा, तर ते समोरच्यांनी पैसे मागितलेले असतात. मग ते मेसेज आला की त्याचं काय नाव, त्यांनी फेक प्रोफाईल बनवली असेल, हॅज रिक्वेस्टेड 5,000 रुपीज फ्रॉम यू. आणि लोकं पण काय करतात, अरे वा चला झाला व्यवहार, आपल्याला पैसे येणार आहेत म्हणून गडबडीत ॲक्सेप्ट करतात. ॲक्सेप्ट केलं की तुमच्या अकाउंटमधनं पैसे समोरच्याच्या अकाउंटमध्ये जाणार आहेत. मग तो माझ्याबरोबर खेळायला लागला. मी म्हटलं अरे तुला, तुझ्या कॉलेजमध्ये शिकला त्या कॉलेजचा सिलेबस मी तयार केला आहे परीक्षेचं. मग त्याला मी दरवेळी कॅन्सल करायचो. त्याला म्हटलं नाही, ॲक्सेप्ट नाही हो पा रहा है, आपके अकाउंट पे पैसे नाही रहेंगे. मग त्याला मी काय म्हटलं, रुको मैं आपको मेसेज भेजता हूँ, आप ॲक्सेप्ट करू. आणि मग भाऊ फोनच उचलायला तयार नाही. हे असे फ्रॉड होत आहेत आजकाल. मग ह्या फ्रॉडमध्ये ना आजच्या काळात इकॉनॉमी एवढी कॉम्प्लिकेटेड झाली की अगोदरसारखे फ्रॉड होतच नाहीत काही, आता सगळे वेगळे. ह्या अशा चॅलेंजेसचा सामना करण्यासाठी आपल्याला आपलं मौद्रिक धोरणसुद्धा आधुनिक असलं पाहिजे, मॉडर्न इकॉनॉमी, मॉडर्न मॉनिटरी पॉलिसी असली पाहिजे. तर अत्याधिक गुंतागुंतीच्या होत चाललेल्या ज्या अर्थव्यवस्थेतील आव्हानं आहेत, त्यांचा सामना करण्यासाठी आधुनिक मौद्रिक धोरण आराखडा बनवायला पाहिजे. आपण एक मॉडर्न हे करायला पाहिजे. हां, येस सीमा. तर आपण एक आधुनिक मौद्रिक धोरण आराखडा बनवायला पाहिजे. हां, ऑफकोर्स त्याला माहितीच नाही आहे ना, त्याचं त्याला वाटलं तो साधारण माणसासारखं मला येड बनवेल.
हे झाले पुढचं काम. नंतर आपल्याला आर्थिक वाढ साध्य करायची आहे, नो डाऊट. आर्थिक वाढ साध्य करायची म्हणजे आपल्या देशाचा GDP वाढला पाहिजे भरमसाठ फुल वेगानं, बरोबर. पण आर्थिक वाढ साध्य करताना आपल्याला किंमत वाढीकडे दुर्लक्ष करून नाही चालणार, किंमत पातळी स्थिर ठेवली पाहिजे. कारण आर्थिक वाढीचा फायदा कोणाला मिळतो? उद्योजकांना. पण जर त्या आर्थिक वाढीमुळे किंमत वाढ झाली तर त्याची झळ कोणाला बसते? दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येला. म्हणून आपल्याला उद्योगांची वाढ करायची, नो डाऊट. पण त्याच्यामुळे दारिद्र्यरेषेखालील लोकांना जर झळ बसत असेल ना, तर तशी आर्थिक वाढ नको, काही आवश्यक नाही आहे. आजच्या ऐवजी 2 वर्षांनी श्रीमंत होऊ आपण, पण गरिबांना त्रास व्हायला नको असं. तर आर्थिक वाढीचं उद्दिष्ट समोर ठेवताना किंमत पातळीत देखील स्थिरता राखण्याचा प्रयत्न करणे. अर्थव्यवस्था वाढू देत ना, पण त्याचा अर्थ असा होत नाही की किमती वाढत जाव्यात. आपल्याला किमतीने वाढू द्यायच्या, बिलकुल नाही, बरोबर. किमती स्थिर राहिल्या पाहिजेत. तर हे एक RBI कायद्याचं उद्दिष्ट आहे. हा, डन. ही इतकी RBI कायद्याची उद्दिष्ट आहेत. आता छानपैकी तुम्ही 2 मिनिटं मी फक्त तुम्हाला देतो, मी एका एका स्लाईडवर ठेवतो, तुम्हाला पटपट पटपट रिवाईज करायचं आहे आपण आत्तापर्यंत काय बघितलंय ते. कारण पुढं आपल्याला मग आता RBI ची रचना बघायची, मध्यवर्ती संचालक मंडळाची रचना, RBI गव्हर्नर काय करतो, आणि मग आपलं RBI च्या अंडर येणाऱ्या संस्था, ह्या इतक्या गोष्टी बघायच्या. मी एका एका स्लाईडवर अर्धा अर्धा मिनिट ठेवतो, तुम्हाला पटपट पटपट वाचायचं आहे सगळं जे आपण आत्तापर्यंत घेतलंय. लवकर लवकर करा. अच्छा, अगोदर आहे ना. हा, जगभरातील मध्यवर्ती बँकांची उत्क्रांती कशी झाली ते अर्ध्याच मिनिटात वाचायचं पटकन. हे झाले जगभरातील मध्यवर्ती बँकांची उत्क्रांती. हे RBI ची उत्क्रांती. RBI मध्ये तुम्हाला आहे ना 1925-26 हिल्टन यंग आयोग, 1934 कायदा, 1935 RBI ची स्थापना, 1948 रिझर्व्ह बँक सार्वजनिक मालकीकडे हस्तांतरणाचा कायदा, 1 जानेवारी 1949 RBI शासनाच्या मालकीची बँक बनली, 1 आणि 1949 बँकिंग नियमन कायदा. हे इतके पॉईंट्स तर पाठच असले पाहिजेत, ह्याच्यामध्ये काहीच कॉम्प्रोमाइज नाही. इथून हिल्टन यंग आयोग, मग विधेयक मांडलं, ते पास झालं, RBI स्थापना झाली, आणि RBIचं आपण सार्वजनिक मालकीकडे हस्तांतरण करून टाकलं. हे पॉईंट. अरे किरण, रेपो रेट बद्दल थोडी का माहिती सांगणार? मी सगळीच माहिती सांगणार. पण आजचं जे लेक्चर आहे ना, त्या लेक्चरमध्ये फक्त RBIची उत्क्रांती आणि रचनाच बघायची आपल्याला. ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला आहे ना, मी नाही, अजून माझ्या प्रोफाईलवर दिसेल, अजून नसेल दिसत, मला वाटतं येत्या काही दिवसांमध्येच माझं एक लेक्चर आहे, कधी बघा मी तुम्हाला सांगतो.
21 डिसेंबरला 12 वाजता दुपारी आरबीआयकडची पतनियंत्रणाची संख्यात्मक साधनं नावाचं एक लेक्चर आहे, 2 तासांचा माह एपिसोड आहे. 21 तारखेला माझा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं मी 2 तासाचं एक मॅरेथॉन लेक्चर घेतो आहे. तर 21 डिसेंबरला त्या आरबीआयची जी संख्यात्मक साधनं आहेत ना ती सगळी घ्यायची आहेत. मग आपल्याला CRR, SLR, रेपो, रिव्हर्स रेपो, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट, बँक रेट, खुल्या बाजारातील व्यवहार, बाजार स्थिरीकरण योजना, सगळं ते 9 आहेत संख्यात्मक साधनं, सगळीची सगळी घ्यायची डिटेलमध्ये. हा पुढचा पॉइंट वाचा पटकन. ओके डन. अरे थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. अरे वा वा, किती प्रेम तुमचं माझ्यावर, भयंकर. थँक्यू सो मच मानिक, निकिता, योगिता, सीमा, थँक्यू थँक्यू. हा एक आरबीआयच्या इतिहासाचा पार्ट आहे. थँक यू राजश्री. ही एक स्लाइड आरबीआयच्या इतिहासाचा पार्ट आहे. हा एक वाचा पटकन. अजून एक 20 मिनिट, 20-25 मिनिट फक्त अजून लेक्चर घेईल म्हणून दम धरून राहा, ढिले नका पडू. जयश्री माझ्या आहे ना इकॉनॉमिक्सच्या बॅचचा टाइम असतो रोज दुपारी 3 वाजता एक बॅच असते आणि संध्याकाळी 5 वाजता एक बॅच असते. येस, दुपारी 3 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता. आता आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, आज आणि उद्या नसते, सोमवारी असेल तर सोमवारी 3 वाजता असेल उद्या. थँक्यू गोकर्ण, थँक्यू स्वप्नील, थँक्यू सो मच किरण. आणि ही आरबीआयची कार्य व आरबीआयच्या प्रस्तावनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे आरबीआयचं उद्दिष्ट. झालं क्लिअर. येस थँक्यू शैलजा, थँक्यू सो मच. अरे संग्राम बढिया आहे ना, डाऊट राहिलाच नको बिलकुल. आपल्याला छोटे छोटे कन्सेप्ट मार्क फिक्स करून ठेवायचे आपले, की ह्याच्यावर आतापर्यंत जो पाठ शिकवलाय ना त्याच्यावर आलेले 99% प्रश्न तुम्हाला ह्या नोट्समधून सुटतील. ह्याच्यातला मार्क जायलाच नको, नाहीच गेला पाहिजे. बरोबर, बघा आता हे झालं आपलं रिझर्व्ह बँकेची कार्य आणि आरबीआय कायद्यामध्ये सांगितलेलं उद्दिष्ट. आता आपल्याला बघायचं आहे आरबीआयची रचना. आरबीआयच्या रचनेमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट येते मध्यवर्ती संचालकांचं मंडळ आणि त्याच्यातली सर्वात महत्वाची गोष्ट आहे गव्हर्नर, आरबीआयचे गव्हर्नर साहेब. ह्या इतक्या गोष्टी लगेच बघायच्या सीरीज. हे अनअकॅडमीवर तुमच्यासाठी कंटिन्युअसली चांगल्या चांगल्या बॅचेस सुरू करत असतो आपण. तर एक यशाची किल्ली नावाची बॅच आहे जी गट ब आणि गट क ची जी संयुक्त आणि संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा आहे त्या परीक्षेसाठीची ही बॅच 22 डिसेंबर पासून सुरू होते. तर ह्या बॅचचा फायदा करून घ्याल. बरं, रिझर्व्ह बँकेची रचना. रिझर्व्ह बँकेच्या रचनेमध्ये आहे ना खूप महत्वाचा पॉइंट म्हणजे आहे मध्यवर्ती संचालकांचं मंडळ. बघा आता काय काय आहे ते.
क्लिअर. ओके, तर आरबीआय मध्ये किंवा रिझर्व्ह बँकेमध्ये सर्वात महत्वाची संस्था कोणती आहे ना, ती आहे हो बरोबर ना योगिता, कारण ब्रह्मदेव आरबीआय 1935 ला स्थापन झाली ना, होऊ शकतं. थँक्यू नीळकंठ, थँक्यू सो मच. बघा आता ऐका, तर आरबीआयमध्ये आरबीआयचे रोजचे रोज निर्णय ठरवणारी, आरबीआयचं जे दैनंदिन प्रशासन असतं त्या प्रशासनाशी संबंधित निर्णय घेणारे एक सर्वात मोठी संस्था आहे. आरबीआयची हेड संस्था, हेड आरबीआयमधली, त्या संस्थेला आपण म्हणतो मध्यवर्ती संचालकांचं मंडळ. हे आहे मध्यवर्ती संचालकांचं मंडळ किंवा सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असं म्हटलं जातं, सीबीडी, मध्यवर्ती संचालकांचे मंडळ. ह्या मध्यवर्ती संचालकांच्या मंडळामध्ये तीन पार्टी असतात, तीन जण असतात. तीन जण म्हणजे तीन वेगवेगळे पक्ष असतात. कसं कसं? असं असं. बघा कोण कोण असत ते. पहिला जो पार्ट आहे त्यांना आपण म्हणतो कार्यालयीन संचालक, ऑफिशियल डायरेक्टर्स. कार्यालयीन संचालक असतात पाच. पहिला जो पार्ट आहे त्यांना आपण म्हणतो कार्यालयीन संचालक, ऑफिशियल डायरेक्टर्स. हे फुल टाइम मेंबर असतात आरबीआयचे, आरबीआयचंच काम करत असतात. आरबीआयचे ऑफिशियल डायरेक्टर्स असतात मॅक्सिमम पाच, जास्तीत जास्त पाच, त्याच्यापेक्षा जास्त असू शकत नाहीत. कोण कोण? एक असतो गव्हर्नर, एक गव्हर्नर आणि कमाल म्हणजे मॅक्सिमम चार डेप्युटी गव्हर्नर्स असतात. तर एक गव्हर्नर आणि मॅक्सिमम चार डेप्युटी गव्हर्नर्स असे कार्यालयीन संचालक झाले पाच. जास्तीत जास्त पाच कार्यालयीन संचालक असतात. आत्ता आपल्याकडे एक गव्हर्नर असतो आरबीआयला आणि जास्तीत जास्त चार डेप्युटी गव्हर्नर्स असतात. बरोबर. मग अजून कोण राहिलं? आता राहिले ही लोक. ह्यांना आपण म्हणतो गैर कार्यालयीन संचालक, जे केंद्र शासनाचे प्रतिनिधी असतात. नॉन ऑफिशियल डायरेक्टर्स, गैर कार्यालयीन संचालक हे असतात जास्तीत जास्त बारा. बारा कोण कोण? पहिलं, केंद्र शासनाद्वारे नामनिर्देशित असतात 10 जण. अर्थशास्त्र, वित्तशास्त्र, बँकिंग या क्षेत्रातले जे तज्ज्ञ लोक असतात त्या तज्ज्ञ लोकांना शासन नामनिर्देशित करतं. 10 लोक नामनिर्देशित असतात केंद्र शासनाद्वारे नामनिर्देशित किंवा नॉमिनेटेड बाय द गव्हर्नमेंट. आणि केंद्र शासनाचे अधिकारी असतात काही जण. केंद्र शासनाचे अधिकारी असतात 2. केंद्र शासनाचे अधिकारी असतात 2. डन. अशा पद्धतीनं गैर कार्यालयीन संचालक किती असतात? जास्तीत जास्त 12. आणि मग तिसरा गट कोण आहे? तिसरा गट आहे स्थानिक मंडळांचे प्रतिनिधी. स्थानिक मंडळांचे प्रतिनिधी स्थानिक मंडळांचे प्रतिनिधी. आरबीआयचं मध्यवर्ती कार्यालय, हा तर येस, थँक्यू सो मच पूनम. निकिता, इतिहासासाठी तुम्ही समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचू शकता. हे जगदीशने जे सांगितलं ना, दॅट कॅन बी डन.
नाही, माझा बर्थडे 21 तारखेला आहे, पूनम, बुधवारी येणाऱ्या बुधवारी. हां, तर स्थानिक मंडळांचे प्रतिनिधी, आरबीआयचं मध्यवर्ती कार्यालय मुंबईला आहे, पण मला एक सांगा, मुंबईवरून सगळ्या देशाचं कसं लक्ष ठेवता येईल? हे तर उंटावरून शेळ्या राखल्यासारखं होईल. मग चारही कोपऱ्यात, देशाच्या चारही कोपऱ्यामध्ये आपण आरबीआयची स्थानिक मंडळं बनवली आहेत, मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई. आणि ह्या चार स्थानिक मंडळांमधून आरबीआय त्या स्थानिक लेवलला काम करते, आणि म्हणून आरबीआयची चार स्थानिक मंडळ आहेत. त्या चार स्थानिक मंडळांचा प्रत्येकी एक, असे चार झाले स्थानिक मंडळांचे प्रतिनिधी. कोणते कोणते? तर मुंबई, दिल्ली, कलकत्ता व चेन्नई. मुंबई, दिल्ली, कलकत्ता व चेन्नई या स्थानिक मंडळांमधून प्रत्येकी एक. या स्थानिक मंडळांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी. हे झाले 4 जण. असे मध्यवर्ती संचालक मंडळामध्ये इतकी लोक असतात, 5 आणि 12, 17, 4, 21. मध्यवर्ती संचालक मंडळामध्ये जास्तीत जास्त 21 लोक असतात. राज्यसेवा आणि कंबाईंड प्रीचा एक्झाम स्टडी सोबत करता येऊ शकतो जगदीश, काही प्रॉब्लेम नाही आहे, डेफिनेटली करता येऊ शकतो. मी प्रयत्न तर नक्की करेल करिश्मा, कारण इथिक्स माझा विषय आहे. पुण्यात कोणी इथिक्स शिकवत नाही माझ्या शिवाय, म्हणजे शिकवतही असतील तसे, पण मी मोठ्या मोठ्या ठिकाणी मीच इथिक्स शिकवतो. किंवा पण जर आता मला वेळ मिळण्यावर डिपेंड करतं, मला किती वेळ मिळेल, पण GS4 मी घेईल वेळ मिळाला तर निश्चित. येस, डन. तर हे झाले, नक्की नक्की डेफिनेटली करिश्मा, मी स्वतःच प्रयत्न करेन. अशा पद्धतीनं मध्यवर्ती संचालक मंडळामध्ये कमाल 21 सदस्य असतात, मॅक्सिमम 21. मध्यवर्ती संचालक मंडळ हे आरबीआयचं दैनंदिन प्रशासन चालवणारं आणि आरबीआयच्या कामाशी संबंधित सर्वात महत्वाचे निर्णय घेणारं ही सर्वात महत्वाची संस्था आहे, इतकी मोठी संस्था आहे. बरोबर, मग ही डायग्रॅम पूर्णपणे पाठ करायची अशी छानपैकी. बघा, मध्यवर्ती संचालक मंडळ वाचा. आत्ता जे मी चार्ट दिला ना बनवून, हा चार्ट वहीमध्ये लिहा. थोडेसे कष्ट आपले पण असले पाहिजेत, नाहीतर फक्त सरच ऑफिसर होऊन जातील शिकून शिकून. हां, थोडेसे आपले पण कष्ट दिसावेत जरा, असं नका करू. हां, तर हे जे डायग्रॅम लिहिली ना आपण, ही डायग्रॅमच फक्त इथं लेखी स्वरूपात दिली आहे. ही रिझर्व मध्यवर्ती संचालक मंडळ जो आहे ना, तो आरबीआय कायदा 1934 आरबीआय कायदा 1934 कलम 8 नुसार मध्यवर्ती संचालक मंडळ नेमलं जातं. म्हणजे मध्यवर्ती संचालक मंडळाची रचना सगळी आरबीआय कायदा 1934 कलम 8 मध्ये दिलेली आहे. बरोबर, बघा आता रिझर्व्ह बँकेचे संचालन करणारे हे सर्वोच्च मंडळ आहे, मध्यवर्ती संचालकांचं मंडळ, ज्याला आपण सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असं म्हणतो. आरबीआयशी संबंधित, आरबीआयच्या दैनंदिन कामकाजाशी संबंधित सर्व महत्वाचे निर्णय हे मंडळ घेतं. सर्व महत्वाचे निर्णय ह्या मंडळाद्वारे घेतले जातात. तर रिझर्व्ह बँकेचे संचालन करणारे हे सर्वोच्च मंडळ असते. आरबीआय कायदा 1934 मधील कलम 8 नुसार, ते कलम 8 एक पाठ करायचं. कलम 8 मध्ये
संपूर्ण मध्यवर्ती संचालक मंडळाबद्दल दिलंय आणि कलम 8(1)(अ) मध्ये गव्हर्नर बद्दल दिलंय. पुढे गव्हर्नर साहेबांबद्दल डिस्कस करायचं आहे आपल्याला, पण आता फक्त मध्यवर्ती संचालक मंडळाबद्दल बोलूयात आपण. या मंडळामध्ये एक गव्हर्नर, चार डेप्युटी गव्हर्नर आणि इतर संचालक असतात. मध्यवर्ती संचालक मंडळाची रचना, कार्यालयीन संचालक, एक गव्हर्नर आणि जास्तीत जास्त चार डेप्युटी गव्हर्नर्स असतात. गैर कार्यालयीन संचालकांमध्ये शासनाद्वारे नामनिर्देशित 10 संचालक आणि 2 शासकीय अधिकारी असतात, गव्हर्नमेंट ऑफिसर्स. जनरली इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस किंवा इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस ह्या सेवांमधले अधिकारी लोक असतात. तर गैर कार्यालयीन संचालक 10 आणि 2 12, कार्यालयीन संचालक 5, इतर स्थानिक मंडळांचे प्रतिनिधी असतात 4. हे अशा पद्धतीनं पाच आणि 12 सत्रांच्या 21 असतात. मग येतात गव्हर्नर ढँटेड अँड जेम्स बॉन्ड. गव्हर्नर आरबीआय कायदा 1934 कलम 8(1)(अ) नुसार भारत शासनाद्वारे गव्हर्नरची नियुक्ती केली जाते. भारत शासनाद्वारे म्हणलंय, राष्ट्रपती नाही. आरबीआय गव्हर्नरच्या नियुक्तीमध्ये राष्ट्रपतींचा काही रोल नसतो. कलम 8(1)(अ) महत्वाचं आहे. भारत शासनाद्वारे नियुक्ती केली जाते असं म्हणलंय आरबीआय कायदा 1934 कलम 8(1)(अ). कलम 8 मध्ये आहे पूर्ण मध्यवर्ती संचालकांचं मंडळ आणि कलम 8(1)(अ) मध्ये आहे कलम 8(1)(अ) मध्ये आहे ओके कलम 8(1)(अ) मध्ये गव्हर्नर आहेत. 8 मध्ये मध्यवर्ती संचालकांचं मंडळ, 8(1)(अ) मध्ये गव्हर्नर आहेत. भारत शासनाद्वारे गव्हर्नरची नियुक्ती केली जाते. गव्हर्नर हा आरबीआयचा मुख्य कार्यकारी संचालक आहे, चीफ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर. आरबीआयची सगळी कामं, आरबीआयचे सगळे निर्णय गव्हर्नरच्या नावाने घेतले जातात. गव्हर्नर हा इतका महत्त्वाचा व्यक्ती आहे आरबीआयच्या प्रशासनात, आणि जर इतक्या महत्त्वाचा व्यक्ती असेल तर आपल्याला त्याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती पाहिजे. आणि म्हणून बघा, पुढे आपण सगळे गव्हर्नरच गव्हर्नर लिहिलेत, सुट्टीच दिलेली नाही. जनरली आत्ता काय करतोय आपण, आत्ता सध्याला आपण 3-3 वर्षांसाठी नियुक्ती करतोय. कारण काय झालं, 2013 रघुराम राजन नेमले गेले, बरोबर. बघा इथं रघुराम राजन 2013 नेमलं. त्यांना जर 5 वर्षांसाठी नेमलं असतं तर 2018 ते राहिले असते. पण झालं असं की 2014 तर इलेक्शन होणार होतं, नवीन गव्हर्नमेंट येऊ शकतं, नवीन गव्हर्नमेंट आपल्या मनाने नवीन गव्हर्नर नेमू शकतो. आणि म्हणून आपण काय करतो, आपण जनरली गव्हर्नरचा कार्यकाळ 3 वर्षांचा ठेवतो. पूर्वीचे जे गव्हर्नर आहेत ना, बघा मनमोहन सिंग 3 वर्षांसाठी राहिले, पण त्यांच्यानंतर वाय व्ही रेड्डी 5 वर्षांसाठी आहेत, बरोबर. त्याच्यानंतर वाय व्ही रेड्डी नंतर डी सुब्बराव आले, ते पण 5 वर्ष होते. म्हणून जनरली गव्हर्नर 5 वर्षांपेक्षा जास्त काळासाठी नेमले जात नाहीत. पण आता सध्याला आपण 3-3 वर्षांचाच कार्यकाळ देतो गव्हर्नरना, तो आपण त्याला एक्सटेन्शन देतो 3 वर्षांचा, बरोबर. ऐका आता, तर आपण म्हणतोय गव्हर्नर हा रिझर्व्ह बँकेचा मुख्य कार्यकारी संचालक असतो, चीफ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असतो. आरबीआयचा सर्वात महत्वाचा अधिकारी गव्हर्नर आहे, आरबीआयचे बॉस आहेत गव्हर्नर. आरबीआयचे सर्व निर्णय गव्हर्नरांच्या नावाने, गव्हर्नरांच्या सही शिक्क्यानेच घेतले जातात, बरोबर. म्हणून गव्हर्नरचा नाद करायचा नाही. आजपर्यंतचे महत्त्वपूर्ण गव्हर्नर, आरबीआय स्थापन झाल्यानंतर जे पहिले गव्हर्नर होते ना, ते गव्हर्नर ब्रिटिश व्यक्ती होते. ब्रिटिशांनी कोणतीही संस्था नवीन स्थापन केली ना, की त्यांनी भारतीय लोकांना पहिल्यांदा अध्यक्ष बनवलं नाही. जसं लोकलेखा समितीचे पहिले अध्यक्ष पण त्यांनी WM Halleyला बनवलं 1921, तसं आरबीआयचे पण पहिले गव्हर्नर त्यांनी ऑसबॉर्न अर्कल स्मिथ ह्यांना बनवलं, बरोबर. ऑसबॉर्न स्मिथ हे आरबीआयचे पहिले गव्हर्नर आहेत. त्यांचा कार्यकाळ फक्त 2 वर्ष होता, 1935 ते 1937. जोपर्यंत आरबीआयचं मध्यवर्ती कार्यालय कलकत्त्याला होतं, तोपर्यंत स्मिथ काका गव्हर्नर होते. आरबीआयचं मध्यवर्ती कार्यालय जेव्हा मुंबईला आलं, तेव्हा जेम्स टेलर काका गव्हर्नर बनले आरबीआयचे. म्हणून नाही, काही सुद्धा नाही मोनिका, संसदेचा काही रोल नाही आहे आरबीआयच्या गव्हर्नर नेमणुकीमध्ये, तो पूर्ण कार्यकारी मंडळाचा अधिकार आहे. तर आजपर्यंतचे महत्त्वपूर्ण गव्हर्नर्स आहेत, पहिले गव्हर्नर आहे ऑसबॉर्न स्मिथ 1 एप्रिल 1935 ते 30 जून 1937,
दुसरे गव्हर्नर आहेत जेम्स टेलर. जेम्स टेलर यांचा कार्यकाळ बघा आता 6 वर्षांचा दिसतो, 37 ते 43. मग तिसरे गव्हर्नर आहेत सी डी देशमुख. पहिले गव्हर्नर अर्कल स्मिथ युरोपियन, दुसरे गव्हर्नर जेम्स टेलर युरोपियन, तिसरे गव्हर्नर सी डी देशमुख भारतीय. म्हणून आरबीआय गव्हर्नर बनणारे पहिले भारतीय व्यक्ती आहेत चिंतामणराव देशमुख सर. सी डी देशमुख सर हे आरबीआयचे गव्हर्नर बनणारे पहिले व्यक्ती आहेत, बरोबर. त्यांच्यापूर्वी आरबीआयचे गव्हर्नर बनणारी सगळी लोक ही ब्रिटिश लोक होते, जेम्स टेलर पण आणि ऑसबॉर्न स्मिथ पण. आणि ह्याच्यानंतर तर सगळे भारतीयच आहेत ऑफकोर्स, आता स्वतंत्र झालं होतं भारत, आता आपण कशाला दुसऱ्यांना संधी द्या. म्हणून सी डी देशमुख हे पहिले भारतीय आहेत. सी डी देशमुखांचा कार्यकाळ खूप महत्वाचा आहे, कारण भारत स्वतंत्र झाला तेव्हा आरबीआय गव्हर्नर होते सी डी देशमुख, पहिलं विमुद्रीकरण केलं तेव्हा आरबीआय गव्हर्नर होते सी डी देशमुख. पुन्हा आपण हे म्हणूयात की आपण पहिलं डिव्हॅल्युएशन केलं तेव्हा पण अवमूल्यन केलं पैशाचं, आणि पहिलं विमुद्रीकरण, हो दोन्ही वेळा सी डी देशमुख होते. चौथं, जेव्हा जागतिक बँक आणि IMF ह्या संस्था स्थापन झाल्या तेव्हा गव्हर्नर होते सी डी देशमुख सर. सी डी जेव्हा आरबीआयनी पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून काम केलं तेव्हा गव्हर्नर होते सी डी देशमुख सर. म्हणून सी डी देशमुखांचा कार्यकाळ खूप महत्वाचा आहे. मी जे पॉईंट सांगतो ना त्या पॉईंट्सवर लक्ष द्या. तुमचं होतं असं ना की तुम्हाला लग्नाला बोलवलेलं असतं आणि तुम्ही शोकसभेसला आल्यासारखं येऊन रडत बसता की अरे खूप वाईट झालं खूप वाईट झालं. लग्नाला आलाय तर लग्न एन्जॉय करायचं, बरोबर. एक पॉईंट मी शिकवत असतो आणि तुम्ही दुसरा पॉईंट विचारत राहता, म्हणून मी जो पॉईंट शिकवतोय त्याच्याकडे लक्ष नाही राहत. तुम्ही जो पॉईंट विचारताय त्याचं मी उत्तर देत नाही, तुमच्या हाती काहीच लागत नाही, पालत्या घडवर पाणी. आणि म्हणून अगोदर ह्या गोष्टीवर फोकस करा, हे महत्वाचं आहे. एकदा हे कळलं तर पुढच्या गोष्टी ऑटोमॅटिकली क्लिअर होतीलच ना. उगच तुम्ही आहे ना, आपण बिर्याणी बनवलेली असते आणि पुरणपोळी नाही बनवली म्हणून रडत बसत. बरं, तिसरे गव्हर्नर आहेत सी डी देशमुख, पहिले भारतीय. येस, जेव्हा आरबीआयचं राष्ट्रीयकरण झालं, आरबीआय सार्वजनिक मालकीकडे हस्तांतरण कायदा केला तेव्हा पण सी डी देशमुख. 1 जानेवारी 1949 जेव्हा आरबीआय पूर्णपणे शासनाच्या मालकीची बँक बनली तेव्हा पण सी डी देशमुख. इतका मोठा कार्यकाळ आहे सी डी देशमुखांचा. मग सी डी देशमुखांनंतर आले, सी डी देशमुखांचा कार्यकाळ 6 वर्षांचा आहे. मग सी डी देशमुखांनंतर आले बेनेगल रामाराव, अतिशय महत्वाचे व्यक्तिमत्व, बरोबर. बेनेगल रामाराव आले, बेनेगल रामाराव. भारत जेव्हा प्रजासत्ताक बनला 26 जानेवारी 1950 तेव्हा आरबीआय गव्हर्नर होते बेनेगल रामाराव. बेनेगल रामाराव हे आरबीआय गव्हर्नर बनणारे दुसरे भारतीय व्यक्ती होते आणि एकूण मध्ये ते भारतीय आरबीआयचे चौथे गव्हर्नर होते. बेनेगल रामाराव यांचा कार्यकाळ ह्याच्यासाठी महत्वाचा आहे की आजपर्यंत सर्वाधिक काळ आरबीआय गव्हर्नर म्हणून पद भूषवलेले व्यक्ती आहेत बेनेगल रामाराव. संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार वाचले असतील तुम्ही, कोण होते संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार, कोण होते? बोलो बोलो कुछ तो बोलो. येस निकिता, हां बरोबर, एक नंबर एक नंबर, बरोबर. बाळू संग्राम, बिलकुल. बी एन राम होते ना, बी एन राव. येस, माय हॉबी योगिता. बेनेगल नरसिंग राव किंवा बी एन राव हे संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार होते आणि बेनेगल रामराव हे बेनेगल नरसिंग रावचे भाऊ आहेत. आणि त्यांना अजून एक भाऊ होता. ह्या 3 भावांनी प्रचंड कारकिर्द गाजवली, प्रचंड हुशार, अतिशय टॅलेंटेड, प्रतिभावान तिघ भाऊ. तर आरबीआयचे गव्हर्नर बेनेगल रामाराव ते आजपर्यंत सर्वाधिक काळ गव्हर्नर पद भूषवलेली व्यक्ती आहेत बेनेगल रामाराव, बरोबर. मग 15वे गव्हर्नर मनमोहन सिंग, 1982 ते 1985. का महत्वाचा कार्यकाळ आहे हा? कारण ही व्यक्ती मनमोहन सिंग नावाची हे पुढे चालून भारताचे वित्त सचिव बनले, वित्तमंत्री बनले, प्रधानमंत्री सुद्धा बनले. एकाच व्यक्तीने 4-4 पदं भूषवलीत, आरबीआय गव्हर्नर, वित्त सचिव, वित्तमंत्री, प्रधानमंत्री. खूप महत्वाचं व्यक्तिमत्व आहे. म्हणून मनमोहन सिंग हे आरबीआयचे 15वे गव्हर्नर होते, लक्षात ठेवायचं. 21वे गव्हर्नर वाय व्ही रेड्डी. हे मागचे काही गव्हर्नरची मी तुम्हाला लिस्ट दिली आहे, पाठ करायची असेल करा, नाही केली तरी चालेल. मागच्या ह्या गव्हर्नर्सवर काही प्रश्न येण्याची शक्यता नाही आहे. असा प्रश्न आलाच कधी की पुढील पैकी कोणत्या व्यक्तीनं आरबीआय गव्हर्नर पद भूषवलेलं आहे किंवा भूषवलेलं नाही, तर तुम्हाला हे पॉईंट येऊ शकतात, विचारले जाऊ शकतात.
बरोबर, 21वे गव्हर्नर वाय बी रेड्डी होते. रोज दुपारी 12:30 आपला अनअकॅडमीवर स्पेशल क्लास असतो बरं. रोज दुपारी 12:30. जस्ट मिनिट. हा सॉरी. तर रोज दुपारी 12:30 आपलं एक स्पेशल क्लास असतो अनअकॅडमीवर. हा फ्री असतो सगळ्यांसाठी, फ्री अँड ओपन फॉर ऑल. इतके दिवस आपण काय घ्यायचो याच्यामध्ये, तर आपण संयुक्त पूर्व परीक्षांमध्ये आलेले अर्थव्यवस्था विषयांचे प्रश्न घ्यायचो ह्या लेक्चर्समध्ये. आता आपल्याला भूगोलाचे सराव प्रश्न घ्यायचे आहेत बरोबर. तर रोज दुपारी 12:30 हा फ्री क्लास असतो. हा क्लास करण्यासाठी जर तुम्हाला कोड मागितलाच कोणी, तर आर लाईव्ह हा कोड वापरायचा. हा कोड तुम्हाला फ्री लेक्चर्स बघण्यासाठी, फ्री टेस्ट देण्यासाठी, अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब करण्यासाठी, UPSC MPSC नीट कोणाला तुमच्या मुलाबाळांना करायचं असेल सबस्क्राईब, सगळीकडे चालतो. सगळीकडे हा कोड युनिव्हर्सल आहे. 10% डिस्काउंट मिळतं बरोबर. हां, रुपयाचं अवमूल्यन RBI करतं. मग आता इथून सुरुवात येणार आहे. 22वे गव्हर्नर आहेत RBIचे D. सुब्बाराव, 2008-13 होते. मग 23वे गव्हर्नर रघुराम राजन, हे महत्वाचं आहे. 24वे गव्हर्नर उर्जित पटेल होते. 2016-2019 होता त्यांचा कार्यकाळ, पण त्यांनी मध्येच राजीनामा दिला. मग 25वे गव्हर्नर शक्तिकांत दास, 22 डिसेंबर 2018 पासून आजपर्यंत त्यांना कार्यकाळ वाढवून देण्यात आला. ओके सीमा, मी काय करतो माहित आहे, तुम्ही ह्या नोटिफिकेशनची वाटच नका बघत जाओ. टेलिग्राम चॅनलवर लक्ष देत जा फक्त, बस. त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ऑटोमॅटिक सगळ्या मी टाकत असतो बरोबर. माझ्या टेलिग्राम चॅनलवर ह्या सर्व लेक्चर्सचे मी लिंक टाकतच असतो, कारण मला त्या नोटिफिकेशनवर गॅरंटीच नाही आहे. नंतर RBIची स्थानिक मंडळे आहेत. मुंबई, चेन्नई, कलकत्ता आणि नवी दिल्ली ह्या ठिकाणी प्रत्येकी एक. ह्या प्रकारे RBIचं एक लोकल बोर्ड आहे, स्थानिक मंडळ. ह्या स्थानिक मंडळांमध्ये ना प्रत्येकी 5 सदस्य असतात. ह्या 4 मंडळांमध्ये प्रत्येकी 5 सदस्य असतात. मुंबईला 5, चेन्नईला 5, कलकत्त्याला, नवी दिल्लीला 5. आणि ह्या सदस्यांचा कार्यकाळ असतो 4 वर्षे. स्थानिक मंडळांचे जे प्रतिनिधी आहेत, स्थानिक मंडळांचे जे सदस्य आहेत ना, या मंडळांमध्ये प्रत्येकी 5 सदस्य आणि त्या सदस्यांचा कार्यकाळ असतो 4 वर्ष. म्हणजे 4 स्थानिक मंडळे, त्या 4 स्थानिक मंडळांमध्ये प्रत्येकी 5 सदस्य आणि प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ असेल 4 वर्षांचा. ह्या प्रत्येक स्थानिक मंडळामध्ये प्रत्येकी 5 सदस्य असतात 4 वर्षांच्या कार्यकाळासाठी नेमलेले. डन. ह्या प्रकारे RBIची 4 स्थानिक मंडळे आहेत. आत्ताचे जे RBI गव्हर्नर आहेत ते 25वे गव्हर्नर आहेत. शक्तिकांत दास हे RBIचे 25वे गव्हर्नर आहेत. डन. हे इतके पॉईंट आज आपल्याला घ्यायचे होते. इतकी रचना आहे RBIची. उत्क्रांती पण बघितली, रचना पण बघितली 1.5 तासाच्या मॅरेथॉन लेक्चरमध्ये. आता पुढचं जे मॅरेथॉन लेक्चर घ्यायचं आहे आपल्याला, त्या पुढच्या मॅरेथॉन लेक्चरमध्ये आपल्याला RBIकडील संख्यात्मक साधनं बघायची आहेत 21 तारखेला. आणि 19 तारखेला त्याच्या अगोदर अजून 2 लेक्चर्स आहेत यूट्यूबवर 12-2 ह्या काळात. त्याच्यामध्ये भारताचा भूगोल पण सुरू करतोय, म्हणजे ॲट अ टाईम इकॉनॉमिक्स पण आणि भारताचा भूगोल पण दोन्ही विषय चालू ठेवूयात आपण. म्हणजे आपल्याला 30 एप्रिलच्या परीक्षेपर्यंत इथं बऱ्यापैकी पार्ट आपल्याला कव्हर करता येईल. क्लिअर. तर थांबूयात मग आज इथंच. 1.5 तास मी तुम्हाला टॉर्चर केलं आणि तुम्ही पण अतिशय प्रेमळ लोकांसारखं अतिशय शांततापूर्ण तुम्ही बसून माझं ऐकलं, खूप छान प्रतिसाद दिला मला, खूप चांगली उत्तरं दिली, शांतपणे ऐकून घेतलं, शिकलात खूप चांगलं.
आणि हे जे काही शिकलाय तुम्ही आज त्याचा परीक्षा तुम्हाला डेफिनेटली उपयोग व्हावं अशी माझी मनापासून अपेक्षा आहे आणि गॅरंटी पण आहे होईल म्हणून. सो आता थांबूया तिथंच, पुन्हा भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करत राहा, खूप कष्ट करा, खूप मोठे व्हा, आणि काही लागलं मला सांगाच, मी तर कायम तुमच्यासोबत आहेच. बरोबर, इथं हे अनअकॅडमी प्लसचे प्राइजेस आहेत, फी स्ट्रक्चर, 1 महिना, 3 महिने, 6 महिने, 12 महिने, 24 महिने. तुमच्यापैकी कोणाला अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब करायचं असेलच तर करून घ्या, जेव्हा कधी करायचं असेल तेव्हा. सबस्क्राईब करताना फक्त RR Live हा कोड वापरायचा, म्हणजे तुम्हाला अनअकॅडमी प्लसच्या सबस्क्रिप्शन चार्जेसमध्ये 10% डिस्काउंट मिळतो. म्हणून अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब करून घ्या. इथं तरी माझे शॉर्टमध्ये लेक्चर्स असतात, प्लसवर मग सगळे टॉपिकनुसार सगळं सिलेबस कव्हर करणारे लेक्चर्स असतात, तर फायदा होऊ शकेल. थांबूयात आता, पुन्हा भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय हो. भेटूयात लवकरच, अँड आय लव्ह यू ऑल, विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. खूप शुभेच्छा, खूप यशस्वी व्हा. सी यू सून.